नमस्कार। राष्ट्रीय योग दिवस तसं तर आपल्या पूर्ण कॅलेंडरमध्ये राईट फ्रॉम 1 जॅन अप टू 31 डिसेंबर प्रत्येक दिवस कोणता तरी दिवस आहे। पॉप्युलेशन डे सुद्धा आहे भारताकरता मोस्ट अप्रोप्रिएट। जागतिक एड्स दिवस वगैरे सुद्धा असतात म्हणजे सगळ्या रोगांच्या नावाने सुद्धा एक एक दिवस आहे। पर्यावरण दिवस आहे, किसान दिवस आहे, आंतरराष्ट्रीय महिला दिवस आहे। तो पता नहीं कौन से तारीख कौन से सब्जेक्ट के नाम गवर्नमेंट कर देगी, कारण सरकारी यंत्रणा बरीच वेगळ्या पद्धतीने काम करते। पण मला असं वाटतं की बा मोस्ट अप्रोप्रिएट आयडेंटिफिकेशन ऑफ द डे जो है वो शायद ये है, राष्ट्रीय युवा दिवस आणि दैट मे बी बर्थडे ऑफ स्वामी विवेकानंद। क्योंकि मैं समझता हूँ कि यूथ आइकॉन के हिसाब से अगर सोचेंगे तो नन अदर देन स्वामी विवेकानंद परहैप्स। तो मेरे ओपिनियन में मोस्ट अप्रोप्रिएट। और जाहिर बात है कि नेशनल यूथ डे हा जर विवेकानंदांचा बर्थडे याने सेलिब्रेट होत असेल तर नॅचरली दॅट इज मेंट फॉर ऑल द यंगस्टर्स। नॅचरली डेफिनेशन ऑफ यंगस्टर्स मे नॉट बी अकॉर्डिंग टू द क्रोनॉलॉजिकल एज, बट दॅट मे बी नॅचरली टर्म यंग इज ॲप्लिकेबल टू ऑल दोज हू फील दॅट दे आर यंग। आपका एज 30 इयर्स है, 40 है, 50 है, 60 है, पता नहीं मुझे। मेरा 34 है कि 44 है कि 54 है ये पता नहीं शायद आपको, मगर यंग ये टर्म जो है या ये वर्ड जो है वो ऐसे एप्लीकेबल नहीं है। दैट इज नॉट अकॉर्डिंग टू क्रोनोलॉजिकल डेट, दैट इज नॉट गेटिंग रिटायर्ड फ्रॉम गवर्नमेंट सर्विस। और किसी प्रोटोकॉल या ऐसी कोई एक सीमा या मर्यादा ये शब्द के लिए शायद नहीं लेती। विवेकानंदांचं हे असं की स्वामी विवेकानंद, ब्रह्मचारी विवेकानंद, धर्म किंवा तत्वचिंतक विवेकानंद, फिलॉसॉफर विवेकानंद, बेस्ट ऑफ ऑल द स्टुडंट्स, बेटर आय यूज द बोथ ऑफ द वर्ड्स स्टुडंट्स अँड डेसिबल, सो बेस्ट ऑफ ऑल द स्टुडंट अँड बेस्ट ऑफ ऑल द डेसिबल्स ऑफ आयदर ही स्कूलिंग और कॉलेज और नॅचरली। स्पिरिच्युअलिटी के बारे में बात करेंगे तर रामकृष्ण परमहंसांचे जेवढे शिष्य होते त्यातला सर्वात चांगला शिष्य, शिष्योत्तम वगैरे आपण म्हणू शकू। हे अशी खूप बिरुद मला असं वाटतं विवेकानंदांना लावता येतील। और जाहीर बात आहे की युवा वर्ग का अगर प्रतिनिधित्व ये करता है तो सभी सीमाएं लांघ के ये जाएगा। और सभी सीमाएं लांघ के अगर जाना है तो एक सीमा मैं भी लांघ दू। विवेकानंदांचं वर्णन मला कोणी विचारलं की तुला काय वाटतं की स्वामी विवेकानंदांना तू एका टॅगलाईन मध्ये कसं हे करशील, तर मला ऑनेस्टली वाटतं की बा भारतातला पहिला रँचो, थ्री इडियट देखी होगी, रँचो देखा होगा, दॅट वॉज अ नाईस मूवी, दॅट वॉज अ व्हेरी नाईस कॅरेक्टर अँड नॅचरली वंडरफुल रोल प्लेड बाय आमिर खान और इवन उसके कलीग जो है वो पूरा फिल्मी वो माइलस्टोनी की मूवी है, नो डाउट। मूवी देखने के बाद बहुत बार ये हुआ था कि लोगों ने एक दूसरे को फोन कर करके बताया, थिएटर के इमीडिएट बाहर में आया मूवी देख के एंड आई फोन टू माय एल्डर ब्रदर कि गिर्या मेरे तो सब मोठा है मला पण मी त्याला फर्स्ट नेम नहीं संबोधतो। बंधन तोड़ा हा विवेकानंदांचा एक नियम है। मला असं वाटतं की विवेकानंद कळले असतील तर आपल्याला काही बंधन तोडायला हरकत नाही। मोठा भाऊ आहे म्हणजे मी नेहमी त्याला दादा दादाच म्हटलं पाहिजे, मग त्याचं माझं त्याचं लग्न झाल्यावर पटलंच नाही पाहिजे, मग आम्ही घरातून बाहेर निघलंच पाहिजे, आहे की नाही। अंतरी मग लोकांचा मुलगा असं म्हणलं की तो माझा दादा आहे, मला असं वाटतं याच्यापेक्षा मी त्याला गिराय म्हटलं तर काही बिघडेल असं मला वाटत नाही, माझंही नाही त्याचंही नाही तुमचंही नाही स्वामी विवेकानंदांचं तर बिलकुल नाही। तो ये मैं उसको फोन किया कि गिरा मी आता मूवी पाहून आलो, एनी हाउ ही इज इंडस्ट्रियलिस्ट इन औरंगाबाद अँड ॲट दॅट टाइम ही वॉज व्हेरी मच ॲट द पीक ऑफ हिज इंडस्ट्री। इमिजिएट अर्जंट तू सगळं तुझं बंद कर, धंदा पाणी जे हा पिक्चर पाहत लागतो। आणि मग तो मूवी पाहून आल्यानंतर आपल्यापैकी प्रत्येकाला ती ख्वाहिश होती, मला होती, तुम्हाला होती की नाही माहिती, तुम्हाला होती, तुम्ही सांगता की नाही मला माहिती नाही, प्रत्येकाला ती ख्वाहिश होती की कोणी तुम्ही मेरे को रँचो बुलाय, किंवा माझे कोणीतरी कॉलेजचे जुने कलीग्स भेटतील, माझ्या फ्रेंड सर्कल भेटतील, स्कूलवाले भेटतील, तर कोणीतरी कंसात खोटं गावी नाव म्हणलं की बा सध्या तू जब कॉलेज था यू वेर जस्ट लाईक रँचो। तो ये हर किसी की जो चाहत थी और हर किसी का चहता जो था
वो जैसे रैंचो था, मेरे हिसाब से विवेकानंद के लिए शायद मैं ये डेफिनेशन लगा दूं कि भारताचा पहला रैंचो ही डेफिनेशन त्यांच्या करता फिट आहे. आणि मग मल्टी डायमेन्शनल पर्सनॅलिटी आहे. मी खूप साऱ्या विषयांवर बोलतो इररेस्पेक्टिव्ह ऑफ माझे क्वालिफिकेशन जे आहे ते बोलतो, कारण मला असं वाटतं की कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये डील करून करून मी काय म्हणूया एकना धड घरावर चिंध्या असं झालं असेल कदाचित. कारण मी खूप सब्जेक्ट वाचलेले आहेत, खूप सब्जेक्ट शिकवलेले आहेत वाचलेले आहेत म्हणण्यापेक्षा, आणि ते मला स्वस्त बसू देत नाही. मग ते वाचून वाचून मी जेव्हा पागल होतो तेव्हा मला जे कोणी सापडतील त्यांना मी ते सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि इरेस्पेक्टिव्ह ऑफ नंबर ऑफ ऑडियन्स आय हॅव टॉक्ड ऑलवेज, आय हॅव टॉक्ड बिफोर 18 पीपल इन द ऑडिटोरियम अँड आय हॅव टॉक्ड बिफोर सम 4,500 पीपल ॲट कारंजा. कारण काय रे की विवेकानंदांचंच वाक्य आहे की संघर्ष करत राहा, लढत राहा, तुम्हाला जे वाटतं की हे बरोबर आहे त्याच्यावर तुमची जर श्रद्धा बसलेली असली तर ते निर्धोकपणे करत राहा. डोंट बॉदर अबाउट व्हॉट पीपल डू से, डोंट बॉदर अबाउट व्हॉट इज गोइंग टू हॅपन एज अ आउटकम ऑफ दॅट. और अगर यही है तो वो एक जो बात मुझे अच्छी लगी ती निष्ठापूर्वक तशी समोर नेत राहणं, इमिजिएटली त्याचा आउटकम काय याचा विचार न करता, दॅट इज मोस्ट इसेन्शियल, मोस्ट इसेन्शियल. और फिर यही अगर है तो हे किती मल्टी डायमेन्शनल आहे, किंवा मी ज्या ज्या व्यक्तींवर किंवा ज्या ज्या व्यक्तिरेखांवर बोलतो इरेस्पेक्टिव्ह ऑफ दॅट, तुम्हाला एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगतो की आय एम लिटरली कन्फ्युज फॉर ओनली 3 पर्सनॅलिटीज वेन एव्हर आय टॉक अबाउट. एक सावरकर, कारण सावरकर हे कवी होते का की ते क्रांतिकारक होते की साहित्यिक होते की काय काय होते हे फार फार मल्टी डायमेन्शनल आहे मला असं वाटतं. आणि एव्हरी टाइम ही हॅज अचीव्ह सर्टन पीक, कोई एक मुकाम जो है वहां तक पहुंचे ऐसे. दुसरं नॅचरली शिवाजी महाराज, कारण फक्त ते वॉरियर आहेत असं नाही, म्हणजे फक्त सेनापती आहेत असं नाही, किंवा फक्त पराक्रमी असं नाही, ते मॅनेजमेंट ऍस्पेक्टमधून पाहिले तरी चांगले आहेत, ते डोमेस्टिक म्हणजे घरगुती फ्रंटवर पाहिले तरी चांगले आहेत, आणि ओव्हरऑल मे बी बहुत सारी आयाम आएंगे शायद उनके लिए जब बात करेंगे. थर्ड पर्सनॅलिटी इज दिस, अँड आय जस्ट लव स्वामी विवेकानंद, लव. इतना मल्टी डायमेंशनल देखा ही नहीं हूं मैं, कभी नहीं देखा, कभी नहीं पढ़ा, कहीं नहीं मिला मुझे इतना सब कुछ, या जो भी थोड़ा कुछ पढ़ चुका हूं उसमें. हा माणूस बेस्ट कुक है, कुक. नवीन नवीन रेसिपी ट्राय करायच्या आणि लोक धरूधरू त्यांना खाऊ घालायचं हा या माणसाचा छंद आहे. बेस्ट कुक आहे. नॉर्मली बघा, जो चांगला बनवणार असतो त्याला कंसात खाण्यात इंटरेस्ट नसतो, कारण कधी शक्यतो बनवून बनवूनच पागल झालेला असतो. इथे अशी कंडिशन आहे की हा माणूस बेस्ट कुक आहे आणि त्याच्या बावजूद तो बेस्ट खावाय आहे. तो एका वेळेला काय आणि किती खातो आणि काय काय वेगवेगळं खातो किंवा जे जे काय, तर हे पुन्हा येईलच लेक्चरच्या माध्यमातून समोर. पण तो बेस्ट कुक आहे, त्याच वेळेला तो बेस्ट खवाय आहे. तो इतका चांगला खवाय आहे म्हणजे नॅचरली त्याची शरीर प्रकृती जी आहे ती सुदृढ राहणारच आहे. सो ही इज द फुटबॉलर ऑफ हिज कॉलेज, ही इज द बेस्ट बॉक्सर, विनिंग काय म्हणूया मेडल ड्युरिंग हिज कॉलेज डेज ऑर स्कूल डेज. बेस्ट बॉक्सर आहे, बेस्ट फुटबॉलर आहे, बेस्ट फुटबॉलर आहे, बेस्ट बॉक्सर आहे म्हणजे शक्तिमान आहे. आणि पुढचं वाक्य तरी बुद्धिमान आहे. मला असं वाटतं प्रामाणिकपणे की सध्याच्या IIT क्लासेसच्या समोर 15 मिनिटं तर उभं राहिलं एखादी बॅच सुटल्यानंतर, आणि तिथून येणारे बाहेर येणारे पोरं जे आहेत यंग हे जर पाहिले तर नो डाऊट दे आर व्हेरी इंटेलिजंट बिकॉज दे आर डुईंग देअर IITs और प्रिपेरिंग फॉर IITs. मेरे को ये डाउट है कि ये IIT को प्रिपेयर करने वाले या इवन नीट को प्रिपेयर करने वाले ये बच्चे हैं, इनमें से कितने बच्चों का फिजिकल फिटनेस होगा, इनमें से कितने बच्चे फिजिकली कहीं ना कहीं एक्सरसाइज में इन्वॉल्व है, कितने पेरेंट्स ऐसे है जो उनको ये बताते हैं कि इवन इफ यू आर स्टडिंग, इवन इफ यू आर डूइंग गुड इन युअर अकेडमिक्स, सो यू हैव टू वर्क ऑन दिस फ्रंट एज वेल. ब्रॉयलरच्या कोंबड्या असतात की नाही, ते आमच्याकडे ऍग्रिकल्चर डीप लिटर सिस्टीम आणि स्क्विरल केज सिस्टीम, आणि छोटे 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 पिंजरे करायचे आणि त्याच्यात भक 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 असे 1500 बर्ड जे आहे ते कोंडून ठेवायचे, त्यांना हलूच नाही द्यायचं, त्यांना फडाफडाफडाफड दाणे टाकायचे, म्हणजे ते खडक 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 खात जातात आणि जसं 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 वाढत जातात, कारण ते जेवढे वाढतील तेवढी त्यांची किंमत आहे ना, किलो पे बेचे जाते ना. या कशा आहेत
आई होप दैट यू थिंक और यू आर गेटिंग व्हाट आई एम ट्राइंग टू से. काही लोकांच्या मनात असंही येऊ शकतं की आम्ही समोर पाहतो तो इथं तसाच दिसतात, येऊ शकत. पण शक्यता आहे की आय एम लाईक दिस ॲट दिस एज अँड इन स्पाइट ऑफ दॅट आय एम शुअर अबाउट माय फिजिकल फिटनेस. मी मेरे स्टुडंट्स को बॅच मे अपील करता हूं किंवा काय म्हणून मी त्यांना चॅलेंज देतो की मी माझ्या इन्स्टिट्यूटला खाली जिम्नॅशियम आहे आणि माझ्या इथे 11वी 12वीची जी बॅच आहे त्यांना जिम्नॅशियम कंपल्सरी आहे, कंपल्सरी 11 जिम्नॅशियम कंपल्सरी आहे. मेरे नीचे जिम है और मैं उनको ललकारता हूँ बीच बीच में, जहाँ माझा सटकतो ते आता माझी सटकली तसं मी त्यांना ललकारतो की दम असेल खाली चालायचं. मी एका मिनिटात जेवढं स्किपिंग करतो इन्क्लुडिंग माय वेट ऑफ 110 kg तेवढं स्किपिंग करून दाखवायचं, फी मध्ये कन्सेशन देईन 20%. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे चॅलेंज स्वीकारत नाही कोणी. 20% कन्सेशन म्हणतात तर स्वीकारायला पाहिजे. हे त्यांच्या पेरेंट्सला मी सांगितलं तर पेरेंट्स कदाचित होतील तयार की करतो आम्ही तुला मदत करतो उद्यापासून जिमला जात जा 20% वाचतात. मेरे को लगता नहीं हम स्वामी विवेकानंद के देश में बात कर रहे हैं. इमेजिन ही नहीं होता, इमेजिन ही नहीं होता. पण किती डायमेन्शन आहे म्हणजे जेवढं आपल्याकडे ना, एक तर बुद्धी आहे नाही तर बळ आहे. बुद्धी बळ एकत्र जे बळ आहे ते सगळं इकडे आहे, म्हणजे एक छंद तुम्हाला माहित आहे घुटण्यात आहे रफली. आणि जे बुद्धी आहे ते बाकी कुठेच नाही आहे. म्हणजे सीपीओ किंवा सेंट्रल पोलीस ऑर्गनायझेशन किंवा असिस्टंट कमांडंट किंवा फार छोट्या याच्यावर बोलायचं झालं तर पोलीस डिपार्टमेंट, पोलीस डिपार्टमेंटच्या एक्झाम कॉम्पिटिव्ह जे काय कोचिंग आम्ही करतो तो मेन एक्झाम आल्या तिथे इंग्लिश आहे मराठी आहे जनरल नॉलेज आहे यू आहे किंवा सगळं आहे म्हणजे याचं काम आहे की नाही. तर ते मस्त पास काहीतरी मार्क सांगितले 332 out of 400 व्हेरी गुड कॉंग्रॅट. आता चल आता फिजिकल आहे 200 मार्काची फुस. पण हे विचित्र आहे किंवा एक माणूस असा असू शकतो की जो विवेकानंद इज मोस्ट वेल नोन फॉर इज इंटेलिजन्स परहॅप्स अँड सायमल्टेनियसली मैं जो बता रहा हूं कि इज द बेस्ट बॉक्सर और बेस्ट फुटबॉलर और फिर इनको कहां से कहां जोड़ा आदमी कैसे कैसे कि हा नुसता फुटबॉलर नहीं है तो काय म्हणतो की भगवद्गीता वाचत बसण्यापेक्षा फुटबॉल को किक मारो और जितना सारा सारा वर्ड मेरा जितना सारा किक ऊपर जाएगा उतने तुम ईश्वर के पास पहुंचे. कैसे नको वाचू गीता, तू जर त्या विशिष्ट एज मध्ये नको वाचू गीता. कंसात मी जर तुझा गुरु असेल तर गीता तुझं तिकडे समजून सांगतो मी. तू वाचून तू समजेल की नाही गॅरंटी नाही, तू तशी वाचणारच नाही गॅरंटी आहे. आणि गीता वाचण्याच्या नावाखाली तू फिजिकल अवॉइड करशील गॅरंटी आहे. त्याच्यापेक्षा मी म्हणतो गीता वाचूच नको ऍज अ टीचर, गीता वाचूच नको. ग्राउंड वर जा फुटबॉल खेळ, जितना सारा ऊंचा किक जाएगा तेरा तेवढा तू ईश्वराच्या जवळ पोहोचला आहे. ये एक सेंटेन्स कहीं आगे अपने को लेके जाएगा बहुत बड़े वर्ड तक शायद. वो वर्ड जो है वो है समाधि. समाधि समाधि डजंट मीन सिटिंग लाइक दिस कुठेतरी चार काय दगडाचे चिरे वगैरे आणले गोळा केले तिथे आत बसला कोणीतरी बाबाजी त्याच्या बडकावर 2-4 दगड ठेवले. नो 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 That is not the meaning of this particular word with reference to Swami Vivekananda. Absolutely not. That was never the meaning of this word. और ये लोगों तक पहुंचाने का काम जो है वो नेचुरली फिर आगे किया गया. आता हे काम त्यांनी पुढे केलं म्हणजे मायबळ, फक्त बुद्धिबळ आहे त्यांच्याजवळ आणि शारीरिक बळ आहे असं नाही. हा माणूस संन्यास घेतलेला आहे आणि स्पिरिच्युअलिटीवर तो बोलतोय. जुना धर्म जो आहे त्याचं पुनरुज्जीवन करतोय. धर्मतत्व चिंतक आहे, कुठे कुठे जाऊन सगळ्या काय लॉन्जिट्यूड लॅटिट्यूडच्या सगळ्या लिमिट्स क्रॉस करून तो अख्ख्या जगावर राज्य करत फिरतोय. जगावर राज्य करत फिरतोय बाय मीन्स ऑफ हिज नॉलेज वन, नॉट बाय हिज क्वालिफिकेशन. बाय मीन्स ऑफ हिज नॉलेज वन, बाय मीन्स ऑफ हिज ओरेटरी टू, बाय मीन्स ऑफ हिज मोस्ट कहीं पर जो नहीं मिल सकती इतनी चीजें साथ साथ सिंप्लिसिटी. सिंप्लिसिटी इट इज टू डिफिकल्ट टू बी सिंपल. अजून समोर जाऊ, इट इज टू डिफिकल्ट टू बी सिंपल इरेस्पेक्टिव्ह ऑफ युअर इंटेलिजन्स. तुम्ही इंटेलिजंट आहे म्हणजे तुम्ही साधे असूच नाही शकत, यु नो. तुम्ही इंटेलिजंट आहे, कॅपेबलही आहे, नॉलेजफुलही आहे, तरी यू आर दॅट सिंपल, यू आर दॅट ऍक्सेसिबल, ऍक्सेसिबल बाय एनी वन, दॅट इझिली. That easily at Dakshineshwar, that easily at, say, Ramakrishna Mission, that easily at Mayavati Ashram, that easily at Almora,
म्हणजे निवेदितांना दीक्षा चरणी जिथे दिली तिथे, मग हे आध्यात्मिक जे आहे पुढचं, ते आध्यात्मिक आहेत तरी ते कला असत आहेत. आध्यात्मिक लोकांचं डान्स ड्रामा म्युझिक बिझिक याच्याशी बिलकुल पटू नाही शकत. त्यांचं म्हणणं हा खिल्लरपणा सगळं, फार तर फार भजन म्हणा, कारण आध्यात्मिकता ईश्वर भक्ती आणि इकडे काय 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 सिनेमाची गाणी का काय डान्स काय ऍक्टिंग हे दबंग थ्री काय का छपाक चिचोरे काय कबीर सिंग कसा आध्यात्मिकता हे माय बाळ जस्ट इम्पॉसिबल. मग आता हे स्पिरिच्युअली आहे तरी कला सक्त आहे. अजून एक स्टेप, फक्त कला सक्त नाही आहे, चांगले आर्टिस्ट आहे, म्हणजे फक्त कला आवडते कला कळते असं नाही आहे, रसिक नाही आहेत फक्त, ते स्वतः कलाकार आहेत, इतके उच्च कोटीचे कलाकार आहेत की नरेंद्र गाणं म्हणतो फक्त. तर त्याचे गुरु जे रामकृष्ण परमहंस हे तिथले तिथे त्यांची त्यांच्या गाण्यामुळे समाधी लागते. होऊ शकतं आपले असं, चांगला अरिजित सिंग ऐकला तर होऊ शकतं, जुन्या पिढीचा चांगला जगजीत सिंग ऐकला तरी होऊ शकतं, तो म्हणणारा तेवढा समाधीवाला असेल तर ऐकणाऱ्याची समाधी लागेलच. समाधी इज नॉट ॲट ऑल ओनली कन्सर्न विथ द स्पिरिच्युअलिटी. स्पिरिच्युअलिटी म्हणजे बाद में ऐका, समाधी पहिले येईल मग स्पिरिच्युअलिटी. तुम्ही स्पिरिच्युअल झाले म्हणून थोडी काय तुमची समाधी येणार, तुमची समाधी लागायला लागेल मग तुम्ही स्पिरिच्युअल व्हाल. आणि ही समाधी कुठे लागू शकते, ही माझी बोलता बोलता लागू शकते, ही तुमची ऐकता ऐकता लागू शकते. काही लोकांचं ऐकता ऐकता समाधी लागते, त्यांना ऍक्च्युअली डुलकी लागलेली असते, त्याला काही लोक समाधी समजू शकतात, पण हरकत नाही, ती प्राथमिक अवस्था आहे. हळूहळू डुलकी समाधीमध्ये रूपांतरित होईल कदाचित, आणि डुलकी लागलीच तर मी माझा व्हॉल्युम थोडासा वाढवला तर तेवढा तातडीने आणि खडबडीने त्याला जाग आणून देणार. हेच तर जीवित कार्य रे, हेच तर जीवित कार्य. आता अजून पुढे आणि शेवटचं वाक्य की कलाकार आहे तरी फुल ऑफ कॅरेक्टर आहे, मोस्ट डेंजरस. आपल्याकडे कला हे क्षेत्र असं आहे की तिथे या गोष्टी गृहित धरल्या जातात की बा अच्छा तो आर्टिस्ट आहे का, ऍक्टर आहे का, सिंगर आहे का, कोणत्याही कला क्षेत्रात आहे का, सिनेमाचा हिरो आहे का, हिरोईन आहे का, चलता आहे थोडा बहुत. इन लोगों का तो चलता ही है, यू नो दे आर जस्ट लिविंग इन दैट, हाथवारे करू नको, दे आर लिविंग इन दैट ट्रांस वेर वी आर लिविंग ब्लडी हेल. अरे एक्सक्यूज देने का किसी को तो फिर वो किसी को भी दिया जा सकता है. तू कलाकार आहे याचा अर्थ तू 17 लफडे केलेच पाहिजे, मला नाही कळत त्यातला लॉजिक काय. मग हा माणूस कलाकार आहे तरी फुल ऑफ कॅरेक्टर आहे. अब रिवाइज करके देखो शुरू से आखिरी तक क्या क्या हुआ. बेस्ट कुक आहे तरी खवैया आहे, खवैया आहे तरी गवैया आहे, तिकडे इतका खातो महेंद्रनाथ यांचे छोटे भाऊ आणि ते मधल्या सुट्टीत शाळेत असताना मधल्या सुट्टीत घरी यायचे तर घरी आल्यावर ते 1.5 किलो मटारचे दाणे, त्याच्यात ते फिश किंवा जे काय नॉनव्हेज टाकलेलं असेल ते, बंगाली घरातला आहे त्याच्यामुळे फिश तर वावडं असणं शक्य नाही, अध्यात्माला इतक्या चिल्लर गोष्टींचं वावडं नसतं हे मी म्हणत नाही आहे, स्वामी विवेकानंद म्हणाले होते. हे 1.5 किलो मटारचे दाणे फ्राय केलेले आणि त्याच्यात जे काय मासे टाकले असतील ते आणि बरोबर फक्त 16 रोट्या, बरोबर फक्त 16 रोट्या, हे दोघं मिळून मधल्या सुट्टीत, हे मधल्या सुट्टीत, म्हणजे सुट्टी झाल्यावर काय खायचं. आणि इतका प्रचंड खवय्या आहे तर फिजिकली स्ट्रॉंग असणं स्वाभाविक आहे, फिजिकली स्ट्रॉंग आहे तरी बुद्धीमध्ये इतका आहे, प्रचंड विज्ञानवादी, प्रचंड विज्ञानवादी. वर्गात मास्तरला इतक्या डाऊट्स विचारेल की तू पागल करून टाक, की माझं समाधान होत नाही तोपर्यंत मी चालूच ठेवणार, तुझं दुर्दैव मानतो की तू मला शिकवायला. सध्याच्या याच्यात असं झालंय की तिकडे परमहंस आणि विवेकानंद आणि इकडे आम्ही लोक, म्हणजे मी तर बाय प्रोफेशन काय टीचर आहे आणि बाय मेंटॅलिटी नॅचरली स्टुडंट आहे आणि मला स्टुडंटही आहे आणि मला टीचरही आहे आणि तुम्ही पण कोणाला तरी स्टुडंट होते आणि तुम्हाला कोणते तरी टीचर असतील, काही लोकांना तर सध्या असतील, सध्या असतील. प्रश्न विचारायचा नाही वर्गात, जर समजा तुम्ही IIT करू लागले काही बोला, एनी डाऊट नो ही फॅटावर एनी वन पण जो डाऊट आपको समझा, आपको समझा, तुमको काय को नाही समजा. टीचर आहे, टीचर आहे, टीचर आहे. आणि एवढं 2 चुटके वाजल्यानंतर तो जो बसला पप्पू खाली तो पुढचे 2 वर्ष उठत नाही पुन्हा, की हे खतरनाक काम आहे त्याचं, है ना. आणि तरी आपण म्हणतोय की आपण स्टुडंट आहे, माय गॉड.
टीचर ने जो कहा दारू जना आइकन गेना बा हे विज्ञानाचे विद्यार्थी थे विज्ञानाचे है ना। एमएससी का कोई स्टूडेंट टीचर ने जो बोल दिया वो ब्लाइंडली एक्सेप्ट कर लेगा बिना सवाल किए, जबकि उसके बुद्धि को वो नहीं पटा है त्याला ते पटले नहीं आणि तरी तो प्रश्न नहीं विचारणार आहे आणि तो विज्ञानाचा विद्यार्थी काय चाललंय यार काय चाललंय। आणि मग हे विज्ञान असल्यामुळे अजून एक वाक्य सांगून टाकू, कॉलेजमध्ये हे सगळे प्रकारचे तलाश त्यांचे हे करण्यामागची भूमिका ती आहे काय की मेरे को मार्को से कोई मतलब नहीं, मला त्या सब्जेक्टचं नॉलेज पाहिजे काउन साहेब मार्क केले चुले मार्क सांगून टाकतो मार्क सांगून टाकतो एक्झॅक्ट 52.2% डिग्री माझे 76.5% माझे 76.5 विवेकानंदांचे 52.2 कंसात माझे 76 काही फायदा ते फायदा इंग्लिश मध्ये 46 तुमच्यापैकी काही लोकांना बरं वाटलं असेल माय गॉड माझं एवढंच होत। पुढचं वाक्य आहे विवेकानंदांचे डिग्रीचे मार्क 52.2% होते याचा अर्थ 52.2% मार्क असणारा प्रत्येक जण विवेकानंद नसतो। पुढचं वाक्य आहे ते जुन्या काही होतं शाप दिला मग त्याला उशाप दिला तसं हे जे शाप वाटलं असेल तुम्हाला एक उशाप दिला। विवेकानंदांचे मार्क 52.2 होते आणि नंतर ते स्वामी विवेकानंद झाले याचा अर्थ सध्या ज्याचे मार्क 52.2% आहे तो विवेकानंद सध्या नाही आहे पण होऊ शकतो होऊ शकतो। आणि हे कळलं की याच्या नंतर ते विवेकानंद कसे आहेत तरच ते नॅचरली होऊ शकतो। आय विल नॉट ऍट ऑल डिस्कस व्हॉट विवेकानंद सेड ऍट द शिकागो कॉन्फरन्स ऑफ 9/11 9/11 बोलने का है कि 11/9 बोलने का है ये तो डिसाइड कर लो पहले। शिकागो कॉन्फरन्स धर्म परिषदेत विवेकानंद बोलले काय तारीख काय म्हणायची 9/11 म्हणायची की 11/9 म्हणायची हे तर डिसाइड करा कारण 1/9/11 आणि 1/11/9 आहे खतरनाक। अरे तारीख तीच आहे महिना बदलत ते तारीख बदलत नाही तारखा लिहिण्याच्या पद्धती बदलतात आणि या पद्धती बदलल्यामुळे किती फरक पडतो आपण ज्याला 11 सप्टेंबर हा ट्विन टॉवर ते विमान घुसळले द्या साली ही डेटच अमेरिकेच्या कुंडलीमध्येच काहीतरी खतरनाक आहे। दो ऐसे भूचाल आए उनके जिंदगी में इतने महाप्रलयनकारी बदलाव अमेरिका के जिंदगी में सेम डेट एक ने शायद उनको ध्वस्त कर दिया होगा दूसरे ने शायद उनको कुछ क्रिएट किया होगा। हाँ इकड़े ट्विन टावर था ध्वस्त करना विवेकानंद जे बोलले ते नॅचरली अमेरिकेला काहीतरी चांगलं शिकवून जाणार वगैरे 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 तेव्हा विवेकानंद काय बोलले हे सांगण्यात काहीच पॉइंट नाही ते युट्यूबवर किंवा याच्यावर नेटवरती ऑडिओ क्लिप जी आहे ती अवेलेबल आहे ती तुम्ही ऐकून घेऊ शकता। डिस्टर्बन्सेस खूप आहे तुम्हाला त्यातलं काय कळतं हे तुम्ही बघा आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं ती आणि त्याच्यानंतरचं जे आहे तेव्हा आपल्याला ऍप्लिकेबल होईल ना जेव्हा आपण तिथपर्यंत पोहोचू। मला असं प्रामाणिकपणे वाटतं की आजच्या तारखेमध्ये विवेकानंदांची ऍप्लिकेबिलिटी आपल्या लाईफ मधली जी आहे ती ही आहे की ते विवेकानंद झाले कसे म्हणजे विचार द इव्हेंट्स बिफोर ही वॉज कॉल्ड स्वामी विवेकानंद मग बिलू बिले बिल्लेश्वर घरची नाव टोपण नाव जी आहे ती मग नॅचरली नरेंद्र विश्वनाथ दत्त म्हणजे टिपिकल टीसी किंवा ऑफिशियल नेमने म्हणतो ते नरेंद्र विश्वनाथ दत्त मग दीक्षा घेतली विवी दिशानंद आणि मग स्वामी विवेकानंद। और ये ट्रेलर जो है ना बहुत बचपन से मिलते हैं और ये ट्रेलर को भी एग्जाम्पल तुमको दे दूंगा तो फिर तुमको वही फीलिंग आता रहेगा कि त्यांचे 52 होते माझे 54 होते किंवा 48 होते म्हणजे कुठेतरी सिमिलॅरिटी आहे कुठेतरी सिमिलॅरिटी आहे चलो चलो आगे बोलो आगे बोलो आगे बोलो कारण त्यांनी जेवढा आगाऊपणा करून ठेवला आयुष्यात तेवढा आगाऊपणा आपल्यापैकी असंख्य लोकांनी करून ठेवलेला आहे आणि आगाऊपणाच करायला पाहिजे असं त्यांचंच मत आहे। त्यांचं सर्टिफिकेशनच आहे की नॉर्मल जगू नका बंधनात जगू नका जे वाटलं ते करायला जे धाडस लागतं ते धाडस तुमच्या अंगी आणण्याचा प्रयत्न करा। इफ यू आर ऑन द राईट ट्रॅक अगर सही रास्ते पे हो तो रुको मत झुको मत कहानी खतम। आणि ती किती लहानपणापासून येते की त्यांचं घर मोठं आहे म्हणजे फॅमिली पण मोठी आणि घर पण मोठं आहे वडील त्यांचे वकील होते हे 6व्या नंबरचे आहेत म्हणजे रँक वाईज त्यांच्या घरच्या ह्याच्यात वरच्या 4 बहिणी एक भाऊ मग हे मग महेंद्रनाथ मग भूपेंद्र दत्त म्हणजे जो क्रांतिकारक होता किंवा अनुशीलन समितीचा मोठा क्रांतिकारक त्यांच्या घराच्या आसपास जे आहे ते एक झाड आहे आणि त्या झाडावर नॅचरली काहीतरी भूत आहे किंवा ब्रह्मराक्षस आहे अशी त्यांची समजूत आहे आणि ती समजूत आहे तर तिथे कोणी जाऊ नका हा
असे डोळे करून त्यांच्या मायबापांनी त्यांना दंड दिला की तिकडं कधीच तांबडी जोडी. एक दिवस हे पोट्ट जे आहे 8 वर्षाचं हे पोट्ट जे आहे अगोच हे 8 वर्षाचं पोरग जे आहे हे झालं गायब. सगळ्या बहिणी ज्या आहेत त्या शोधतायत कुठे गेलं काय केलं. त्यातली एक बहीण जी आहे ती त्या झाडाकडे गेली, त्या झाडाखाली उभी राहिली आणि बपकन मरतून कोणीतरी उडी मारली. त्या झाडाविषयी पहिलेच बोलवा आहे की इथे भूत आहे. ती बहीण जी आहे ती त्या झाडाखाली उभी राहून ती त्याला शोध राहिली की हा कुठे गेला आणि हे रोजचे त्याचे नाटक आहे. हा आणि आमच्याच मागे ड्युटी लागते की शोधा पिल्लेला कुठे गेला. हा वरतून बपकन गुतो तर तिचं काय झालं असेल हे तुम्ही इमॅजिन करा. आणि त्याच्यानंतर तिने त्याचं काय केलं असेल हे तुम्ही इमॅजिन करा. तो उसके हात पकड के खिचते खिचते व लेके गई विश्वनाथ बाबू के पास म्हणजे त्यांच्या वडिलांजवळ. म्हणून सांगितलं की हे कुठे होते बाबा, हे तिथे बसलं होतं. बाबांनी पुन्हा डोळे मोठे करून विचारलं की तुम्ही सांगितलं होतं तिथे भूत जायचं आणि सांगितलं होतं ना कशाला गेला तिथे. तो म्हणे मी तेच पाहायला गेलो होतो की कसं असते. आता हे ट्रेलर्स आहे ना, ट्रेलर्स आहे. ऍट द एज ऑफ 8 हे क्या आहे, डरो मत डर से आगे जीत है. कोणतीतरी टीव्हीवर ऍडव्हर्टाईज पाहतो बरोबर आहे. ती ऍडव्हर्टाईज बनवलेली, ती ऍडव्हर्टाईज चांगली आहे, ती ऍडव्हर्टाईज मेसेज गिव्हिंग आहे. पण आपल्या ह्याच्यात काय असतं की हे साले ऍनिमेट करून काहीतरी ऍड आपल्या भोकांडी मारतात. कारण त्यांना त्यांचं कोल्ड्रिंक आपल्या भोकांडी मारत असतं. कंसात आपल्याला मारूनच घ्यायचं भोकांडी आपल्या. हा डरो मत डर के आगे जीत हे जिनेवाला कोई है क्या, तो एक्झाम्पल बता रहा हूं कि ये है ऐसा. त्यांच्या घरी त्याचे वडील जे आहेत त्यांचे ते वकील आहेत. त्यांचे असील वेगवेगळे म्हणजे त्यांचे क्लायंट जे आहे वेगवेगळ्या जातीचे आहेत. आणि स्टोरी इज इन 19th century ना, 1863 विवेकानंदांचा जन्म आहे. त्यांचे असील जे बाबांचे त्यांच्या वडिलांचे ते वेगवेगळ्या जाती धर्माचे. तर तिथे त्यांच्या दिवाणखान्यामध्ये सगळ्या वेगवेगळ्या जातीच्या लोकांकरता वेगवेगळ्या चिलमी चिलीम धूम्रपान हे कलकत्त्यामध्ये किंवा बंगालमध्ये ओव्हरऑल फार महत्वाचं मानलं जातं. तर सगळ्यांच्या चिलमी आणि हक्के जे आहेत हे जातीवार वेगवेगळे आहेत. म्हणजे आजच्या तारखेमध्ये आपण असं म्हणू की ही ओपनची आहे, ओपन कॅटेगरी रे चिलीम चिलीम. हा ही ओपनची आहे, ही ओबीसीची आहे, ही 21-23 जे काय डी टी व्ही जे एस टी आणि हे सगळे. आणि एक जण दुसऱ्याच्या चिलमीने नाही पित. हा जर एका जातीचा असेल तर दुसऱ्या चिलीम तो पित नाही. हे इतकं आलो आहे की ऑफिस संपल्यानंतर हे त्या रूम मध्ये जाऊन वेगवेगळ्या जातीच्या चिलमा यांनी ओढून पाहिलेल्या आहेत. वय वर्ष 9.5 हे ओढून पाहिलेले आहे की ही दुसऱ्या जातीची चिंब मरतो का बा आपण. असं टेन्शन मध्ये आला असेल ना 5 मिनिटं की आपल्याला इतक्या लोकांनी सांगितलं आहे की असं करोना आगोपणा आपण करोना काय होते बाबा, काहीच झालं नाही, काहीच झालं नाही. आपको नहीं लगता कि 9.5 साल का बच्चा जो ये कर रहा है वो कितनी बातें कर रहा है, बता तू इतनी बातें कर रहा है. पुढच्या आयुष्यामध्ये तो जी जाती प्रथा तोडणार होता त्याची ही सुरुवात होती. मला लोक जे सांगतात त्याच्यावर आंधळेपणाने मी विश्वास ठेवणार नाही याची ती सुरुवात होती. मैं मेरी सोच अलग से बढ़ा सकता हूं कि नहीं याची ती सुरुवात होती. मी जी सोच आगे बढ़वली त्याच्यातून मी माझा नवीन निर्णय घेऊ शकतो का किंवा निष्कर्ष काढू शकतो का, कॅन आय रीच अप टू द कन्क्लुजन याची ती सुरुवात होती. मेरे निष्कर्ष के अनुसार मैं डिसीजन ले सकता क्या, इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट. थेरोटिकल नॉलेज तो बहुतों के पास होता है, प्रैक्टिकली उसको इम्प्लीमेंट करने के लिए साला अलग कलीजा लगता है. ते मी इम्प्लिमेंटेशन मध्ये आणू शकतो का, प्रॅक्टिकली करून दाखवू शकतो का याची ती सुरुवात होती. तुम्हाला वाटत, मला वाटतं हीच विवेकानंद बनण्याची सुरुवात होती. कारण ह्या सगळ्या गोष्टीनंतर विवेकानंदांनी पुढे केले. आणि हे पुन्हा ते काय म्हणतो आपण जशी खांड तशी माती म्हण आहे ना, तसं याला गुरु भेटला तोही तसाच आहे. तो गुरु कसा भेटला याचा किस्सा फार अचाट आहे. काही घेणे देणे नाही मला, ईश्वर साधना दक्षिणेश्वर सत्संग रामकृष्ण परमहंस काहीच घेणे देणे नाही, काहीही घेणे देणे नाही. त्यांच्या शेजारी एक सुरेंद्रनाथ मित्रा म्हणून ग्रस्त होते, त्यांच्याकडे परमहंस आले. म्हणून मधल्या वेळेत काय करायचं, ते आले त्यांचं चहा पाणी झालं काय करायचं काय नाही, तर यांचं काहीतरी करू आपण. म्हणून शेजारी राहणाऱ्या नरेंद्रला म्हणजे विवेकानंदांना त्याला चांगली गाणी म्हणता येतात म्हणून त्यांना बोलवलं किंवा अरे हे आमच्याकडे पाहुणे आले बसा म्हणावर गाणं. हे बसलं म्हटले हिडकेपणा नाही. आता तर असं आहे की गाणं म्हणणाऱ्यांचे निम्म्यांचे तर आवाजच बसलेले असतात. आमचा हा फार सुंदर गाणं म्हणतो ही तर त्याच्यापेक्षा टॉप म्हणते. कधी कधी असं कोणीही कधी बोल. अरे हे कॉम्पिटन्स आहे, हे कॉम्पिटन्स आहे. सिर्फ गाणं बोलणे की बात नाही आहे. व्हेन एव्हर यू आर कॉल्ड फॉर युअर परफॉर्मन्स इरेस्पेक्टिव्ह ऑफ टेकिंग एनी एक्सक्यूजेस कॅन यू परफॉर्म, दिस इज द एबिलिटी.
नहीं काय मला जरा कॉलेज आहे, नाही काय जरा आज माझी तयारीच नाही, माझं गाणं पाठवत नाही, डायरी गायब आहे, तू काय रे गायब आहे. हा त्यांनी बोलावलं, गेले, गाणं म्हटलं फर्स्ट क्लास, एक गाणं म्हटलं, दुसरं गाणं म्हटलं, त्याचं एक कडवं झालं. समोरचा बाबाजी जो आहे तो उठला, म्हणजे परमहंस उठले, त्याचा हात धरला, त्याला घराच्या बाहेर काढलं, त्या रूमचा दरवाजा घराचा जो आहे तो लावून घेतला आणि त्याला घेऊन चालत 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 समोर असे गेले. समोर गंगा नदी वाहते, गंगेच्या किनाऱ्यावर जे आहे तिथे त्यांचं घर, त्या मित्रांचं. समोर गंगा नदी वाहते आणि रामकृष्ण परमहंस त्याच्या दोरांना रस्ता धरून त्याला विचारतात की इतके दिवस कुठे होता तू, कुठे होता इतके दिवस, आय वॉज सर्चिंग यू फॉर सो मेनी इयर्स. वाक्य माझी येत आहेत माझ्या भाषेत, परमहंसांची नाही आहे. ते थोडे ना इंग्रजी बोलत होते आणि तेव्हा ते काय बोलत होते ते मी आज कोणत्याही भाषेत बोललो म्हणून त्याचं पोटेन्शियल थोडी ना बदलणार आहे. प्रत्येक ठिकाणी बंधनं, भाषेची बंधनं, जातीची बंधनं, प्रथांची बंधनं, धर्माची बंधनं, पंथांची बंधनं, उपपंथांची बंधनं, त्यातल्या कर्मकांडाची बंधनं, मला माझ्या घराची पुन्हा बंधनं है ना. क्या पहनू मैं वो भी बाइंडिंग है, क्या खाऊ मैं वो भी बाइंडिंग है, किसको मिलू मैं या ना मिलू मैं वो भी बंधन है, इसके पार जाके क्या सोचू मैं ये भी बंधन है, काय विचार करायचं मी हे पण बंधन आहे, मग काय कृती करायची हे तर बंधनच आहे. निर्णय घ्यायचा छू, निर्णय घ्यायला तर बंधनही नाही आहे, निर्णय घेऊ शकत नाही तू, कारण तुझ्याकरता सगळे निर्णय सिस्टीमनी घेऊन ठेवलेले आहेत. हे असंच असतं, यू हॅव टू लिव्ह लाईक दिस ओनली, अँड इफ यू आर पार्ट अँड पार्सल, एनी वन ऑफ अस, वी इफ वी आर पार्ट अँड पार्सल ऑफ दॅट ब्लडी हेल फॉर्मॅटेड सिस्टीम विच वी नेवर अंडरस्टूड, विच वी नेवर कुड थिंक अबाउट, और फिर किसी ने कोई तो भी बोला इसलिए हम अमल करते जा रहे हैं उसको सालों से, मेरे जन्म से, सदियों से, सदियों से. ये ब्रेक करने वाला आदमी है, त्याने ते धरत त्याच्या हात की इतके दिवस कुठे होता निर्दया दुष्टा अमक धमक, मी तुला काय पाहायला इतका आतुर झालो होतो. विवेकानंदांनी त्याच्यानंतर या घटनेचं जे नॅरेशन केलं ते असं आहे की मला कळेना की हा वेळा असं का करतोय, कारण मला नाही घेणं देणं ना, तू परमावर खाई नाही बा, परम नाही हंस नाही, आम्ही फुटबॉल आहे ना, आम्ही बॉक्सर, आम्ही 1.5 किलोमीटर, आम्ही कॉलेजमध्ये जाणार, हवास्क्या करणार आपल्या भाषेत, आहे की नाही, हा टीचर लोकांना पागल करून टाकणार जोपर्यंत डाऊट क्लिअर करत नाही सोडणार नाही त्याला, हे काय चाललं हे, मी तुझी वाट पाहतो पाहू नको, मी कुठे म्हटलं त्यांच्या मनात नाही विचार सोडा मला सोडा. त्याच्यानंतर पुन्हा भेटायले मला, पुन्हा भेटायले, त्याच्यानंतर तर त्यांचं वाक्य आहे की हा वेळा आता अजून काय करतो याची भीती वाटल्यामुळे मी त्याला म्हटलं की हो बा मी पुन्हा येतो कंसात आता सोडा. ही पहिली भेट, कोण जास्त येळा आहे करणं कठीण आहे, नो डाऊट शिष्यापेक्षा गुरु जास्त येळा असेलच, आणि त्या गुरुनी त्या शिष्याला जेवढा अजून येळं करून टाकलं असेल आहे की नाही, तो गुरुच्या नंतर त्याच्याही पेक्षा जास्त वेळा झालाच असेल, आणि तो आज आपण वाचायला काढला नो डाऊट फुल गॅरंटी की आपणही वेळ होतोच, मी झालोच. तुम्ही वाल, तुम्ही पण वाचतच असणार काय ना काही वेकारण, काय वाचायचं ते ठरवा ना, वाच संदर्भारहित काहीतरी कुठली तरी 2-4-5 अशी वाक्य काढली त्यांची, त्याचा आगापीचा आपल्याला माहित नाही, ते का बोलले माहित नाही, कोणत्या कॉन्टेक्स्ट मध्ये बोलले माहित नाही, अरे उगीच कोणत्या तरी डायरीत आपण कुठेतरी लिहून ठेवायची ती वाक्य, दॅट इज नॉट स्वामी विवेकानंद, ॲब्सोल्युटली नॉट, ॲब्सोल्युटली नॉट. और फिर वैसा उतना डीप जाके पढेंगे तो हर किसी के लिए परमनंट सोर्स ऑफ एनर्जी आहे विवेकानंद, परमनंट सोर्स. सध्याच्या इंटरनेटवर जितके दीडदमडीचे मोटिवेशनल स्पीकर आहे, या सगळ्या मोटिवेशनल स्पीकर, मी कोणाचा अनादर किंवा अपमान नाही करतोय, जितके दीडदमडीचे स्पीकर अवेलेबल आहे या सगळ्यांना एका याच्यात टाकलं तागड्यात, आणि इकडे त्याच्यात विवेकानंदांचा एक पाय जरी त्यांनी टाकला फक्त तरी तागड भारी आहे, बिलकुल पक्का, बिलकुल पक्का. परमनंट सोर्स, परमनंट सोर्स, परमनंट सोर्स, और हर चीज का रैशनल आंसर विदाउट एनी बायस, विदाउट एनी इजम. तुमको नहीं लगता आज के तारीख में ये जरूरी है, विदाउट एनी बायस, विदाउट एनी इजम, है ना, कुछ करना जरूरी नहीं. और कितने लोग कर रहे हैं काम, बहुत लोग कर रहे हैं, मगर इसमें से कौन विदाउट इजम, कौन विदाउट ईगो, है ना, कौन विदाउट एनी स्पिरिट, कौन है, देखो तो सही, शायद ही कोई मिलेगा, शायद ही कोई मिलेगा. आणि हे ते करता है, मग दुसऱ्या वेळेला ते दक्षिणेश्वरला गेले, ते गेले तिथे रोज जायला लागले, संध्याकाळी त्यांचा सत्संग असायचा, म्हणजे परमहंस जे होते त्यांचे शिष्य जे होते, हे शिष्य नव्हते त्या, हे नुसतेच होते,
गर्दीत भर मग हे शिष्यांना ते काहीतरी समजावून सांगतात, हे नुकतेच बसतात तिथे किंवा सांगा तुमचं काय. मग कोणीतरी त्यांना बोलून विचारलं की अरे तुला काही घेणं नाही त्यांच्याशी, तर तू जातो काय तिथे, तर त्याच्यावर एक प्लेन उत्तर आहे, प्लेन उत्तर की मला परमहंस जे आहे त्यांच्याशी काही घेणं नाही, कंसात माझी दोस्ती नाही त्यांच्याशी, माझी दुश्मनी नाही, मला त्यांच्याशी आदर अनादराचा काहीच भाग नाही, मी तिथे जातो याचं एकमेव कारण हे आहे की सत्संग संपल्यानंतर तिथे बंगाली मिठाई खायला घालतात. शुद्ध भाव, सात्विक अंतःकरण, इंटरमिक्सिंग नाही, कॉम्बो फ्युजिंग नाही, काहीच नाही, व्हेरी क्लिअर फॉर द आयडियाज. मला तिथे खायला मिळतं, विषय संपला, संदेश चमचम रोषगुल्ला, स्पिरिच्युअलिटी भाड वेगळी, ईश्वर प्राप्ती काही संबंध ऍब्सोल्युटली नाही. आणि मग हे तिथे ऐकून 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 ईश्वर असा असतो, ईश्वर तसा असतो, ईश्वर असा असतो, ईश्वर तसा असतो, हे बघतील मागे सतरंजीचे सुत काढत, कारण त्याची ऐकण्यात घेणं काही नाही, सगळं संपलं हाणलं वापस आले का बा पुन्हा कधी आहे परवा ओके हजर. ते ऐकून 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 डोकं डोकं सायन्सचं डोकं सायन्सचं की तिथून मनात शंका की हा गाडीवाला म्हणजे परमहंस हा हा गाडीवाला सांगून आला इतका ईश्वर ईश्वर. त्याच्यानंतर एकच कार्यक्रम बंगालमध्ये म्हणजे कलकत्त्यामध्ये कुठेही हिंडले तर जो साधू दिसल भगव्या बापनीवाला त्याला धरायचं, एकच प्रश्न विचारायचा की नमस्कार किंवा बेंगाली आता नमस्कार हा साधू महाराज ईश्वर पाहिला का, साधू आहे की तुम्ही संन्यासी आहे की नाही, ईश्वर पाहिला का. साधू पागल ना, अरे साधूंमध्ये खूप कॅटेगरी आहे, क्लास वन क्लास टू क्लास थ्री क्लास फोर, डेली वेजेस साधू, फ्रस्ट्रेटेड साधू, मजबूर साधू, खायला मिळतं म्हणून साधू, काही खरे वैराग्य साधू, काही खरंच पोचलेलाही साधू, पण त्याचं पर्सेंटेज तेवढं राहणार ना. अरे हा ज्याला दिसलं त्याला धरला, साधू महाराज नमस्कार ईश्वर पाहिला का, अरे ईश्वर बेकारच काम आहे, मी विचार करू राहिलो हा भिक्षा कुठं मिळाला, हा म्हणते ईश्वर पाहिला, ईश्वर नाही पाहिला बा फरार फरार. म्हणजे सकाळी गंगा किनारी आणि तो शोकच लागलेला, साधू दिसला की धरायचा ईश्वर पाहिला का. गंगा किनारी तिथे दक्षिणेश्वरला गंगेच्या तटावर किंवा घाटांवर सकाळी हे सगळे साधू जे आहे हे त्यांच्या जटा म्हणजे आंघोळी करून येते ना, सकाळी त्यांच्या जटा वाळवत किंवा सुकवत जे काय असेल ते करत त्या पायऱ्यांवर बसलेले, आणि घाटाच्या पायऱ्यांवरून वरतून जर विवेकानंद येताना दिसले आणि एखाद्या साधूने जर पाहिलं की हा आला तर साधू त्या ओल्या जटांचाही फरार की जटा ओल्या राहिल्या चालते, हा पुऱ्या पुरत नाही, बेकार आहे बेकार आहे, केवढं नाही रे बा परवडतच नाही. देवेंद्रनाथ टागोर तत्वबोधिनी सभा ब्राह्मसमाजाचे खंदे पुरस्कर्ते, ब्राह्मसमाजाला नंतर फूट पडली म्हणूया किंवा स्प्लिट झालं म्हणूया किंवा दोन पंथ निर्माण झाले म्हणूया, त्यातल्या एका आदी ब्राह्मसमाजाचे ते संस्थापक आहेत, म्हणजे रवींद्रनाथ टागोर एव्हरी वन नोज, त्यांची वरची जनरेशन म्हणजे वरची पिढी. तो देवेंद्रनाथ टागोर तत्वबोधिनी सभा ब्राह्मसमाज पुरस्कर्ते, कलकत्त्यातलं मोठं प्रस्थ, आध्यात्मिक क्षेत्रातले अधिकारी वगैरे, ते एकदा चुकून यांच्या समोर आले नरेंद्र उर्फ विवेकानंदांच्या, म्हणजे तोपर्यंत नरेंद्र विवेकानंद नाहीत, आणि खरं यार सांगू का विवेकानंद हा शब्द बाजूला टाकायचा, नरेंद्रच म्हणायचा सध्या, नरेंद्रच म्हणायचा, थोडा क्लोज लगता और क्या होता मालूम है, आज के इंडिया में सारा स्वामी वर्ड किसी के पीछे लगा देगा ना तो पहले आदर नहीं आता मन में, डाउट आता, डाउट आता कि स्वामी असं खतरनाक दिसते रे वा, हा स्वामी बाबा बापू हा सध्याच्या भारतात खतरनाक आहे, त्याच्यापेक्षा माझं म्हणणं नरेंद्र नरेंद्र हे समोरासमोर आले, यांना काहीच घेणे नाही, कोण समोर उभा आहे, आपला डाऊट क्लिअर करणे विषय संपला. नमस्कार चमत्कार देवेंद्रनाथ टागोर जे काय फार सिनियर आहे, खाली आपण नमस्कार काय म्हणतोस मुला बोल, दुसरं काहीच नाही आपलं, आपण त्यावेळी काढतो हा ईश्वर पाहिला का. देवेंद्रनाथ टागोरांचं त्याच्यावरचं उत्तर की मुला तुझे नेत्र योग्या समान आहेत, म्हणजे तुझे डोळे जे आहेत हे योग्यासारखे दिसतात. विवेकानंदांच्या मनातला विचार की हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही गुरुजी, मी विचारलं काय ईश्वर पाहिलाय का, माय नेत्र योग्यासारखे आहे की भोग्यासारखे आहे की रोग्यासारखे आहे हे मी दिवसात तीन वेळा आरशात भोगण्या वेळांनी पाहतो, कंसात तुम्ही ते मला सांगण्याची गरज नाही, हा बायपास आहे, मी तुला विचारून का राहिलो,
मी विचारून का राहिलो, तू सांगून का राहिला? इतकी पराकोटीची, भिन्न टोकाची आणि इररेलेव्हंट असंबंधित उत्तर राजकारण्यांनी दिली तर चालू शकतात, बरोबर की नाही? समोर ज्यांनी प्रश्न काय विचारला आणि मंत्री महोदय काही गॅरंटीच नाही. संसदेचं कामकाज पहा, सगळ्यात इररेलेव्हंट कोण बोलतो हे जर संसदेचं कामकाज पाहिलं, तो समोरचा बोलतो काय, हा ऐकतो काय, हा उत्तर देतो काय आणि त्याच्यावर तो प्रतिक्रिया देतो काय, काहीच गॅरंटी नाही, काहीच गॅरंटी नाही. म्हणजे अलादीन एक्सप्रेस किती वाजता येणार आहे असा कोणतरी प्रश्न विचारला तर तो म्हणाल उद्या आमच्या शाळेमध्ये जे सायकल रेस आहे. तर त्याचा संबंध काही, मग हे तसंच झालं ना, मी विचारणारो ईश्वर आहे का, तू सांगतो मुला तुझे नेत्र योग्या समान आहे, तेवढे सभ्य आणि सज्ज नाही होते इतके हे असे होते ना, तरी तेवढे सभ्य आणि सज्ज नाही होते की तिथे आरोगंटली काही म्हटलं नाही त्यांनी देवेंद्रनाथ ठाकूरांना. मनात जो विचार करायचा तो केला की मला कळलं की तुम्हाला उत्तर माहित नाही आहे. फिर ऐसे होगा ना, इतक्या तड़फेनी जहां कोणीतरी काहीतरी करेल, इतनी तड़प से जब कोई सोचेगा किसी प्रश्न के बारे में कि मैं ये उत्तर चाहता हूं, मेरे को जवाब मिलना चाहिए, तो गारंटी, गारंटी उन सब लोगों की जो पुराने पुराने मतलब बीसी बिफोर क्राइस्ट पीरियड से वैदिक काळातल्या सगळ्या ऋषींची सौगंध घेऊन सांगतो. त्याच्यानंतर ज्या ज्या राजांना ज्यांनी ज्यांनी घडवलं त्या चाणक्य सगळ्या सारख्या लोकांची जी आहे ती शपथ घेऊन सांगतो. सध्याच्याही भारतामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांना, सगळे शिक्षक वाईट नसणारच आहेत, ते इमानदारीने पिढी घडवण्याचं काम जे करून आले त्या सगळ्या शिक्षकांची आण घेऊन सांगतो की ऐसा स्टुडंट कोई मिलेगा तर त्या मुलाचं किंवा त्या विद्यार्थ्याचं शंका समाधान करणारे शिक्षक नेहमी असतात, ते नेहमी होते, तेव्हाही नंतरही आताही इथूनही पुढे. पण तेवढा विद्यार्थी तर मिळावा लागतो यार पहिले त्याच्याकरता. फटका जो वाटणार होता तो वाटणार होता चांगल्या अर्थाने फटका की दक्षिणेश्वरला गेले, मागची जागा संपली होती, नॉर्मली जिथे बसायचे तिथली जागा संपली होती म्हणून समोर येऊन बसले. तिथे समोर पाट म्हणजे खाट एक त्याच्यावर परमहंस बसलेले, त्याच्या जवळची जागा शिल्लक म्हणून तिथे विवेकानंदांना बसावं लागलो आणि तिथे बसले. परमहंस तर पहिलेच घायल झालेले, नवरे हा किंवा कुठे होता इतके दिवस भेटला का नाही अमक ढमक, ते आले म्हणजे ते खुश, म्हणजे विवेकानंद आले की परमहंस खुश. ते इतक्या जवळ बसलेले पाहिल्यानंतर त्यांनी त्यांचा पाय जो आहे तो खाटेच्या खाली टाकला आणि तो खाली बसलेला त्याच्या मांडीवर ठेवला. या घटनेचं वर्णन हे असं जे असं केलं जातं त्याची टेक्निकल आणि सायंटिफिक ऑथेंटिसिटी काय आहे हा अनुभूतीचा आणि अनुभवाचा भाग असू शकेल, याच्यामध्ये सुपरस्टिशनचा पार्ट नाही. त्यांनी त्याला पाय त्याच्या मांडीवर ठेवल्यानंतर त्याचं काय झालं काय नाही, बट ही वॉज पझल्ड फॉर दॅट पर्टिक्युलर स्पॅन ऑफ टाइम की हे मेरे साथ क्या हो रहा है, समथिंग अनयुजुअल इज गोइंग टू हॅपन, समथिंग अनयुजुअल इज हॅपनिंग परहॅप्स विथ मी अँड व्हॉट दॅट इज दॅट आय जस्ट कांट अंडरस्टँड इररिस्पेक्टिव्ह ऑफ ऑल दॅट माय क्युरिओसिटी. आणि तरी ते मूळ जे ते शाप होत आहे, त्याच्यामुळे हा मात्र आपल्याला काहीतरी चमत्कार दाखवला तर याला आपली गुरुकिल्ली द्या. परमहंसांना विचार करा की बोल काय म्हणतो, यांनी काढली खिशातून किल्ली, त्याच्यात तेवढंच होतो ईश्वर पाय लागला आणि मग त्याच्यावर स्टँडर्ड सॉलिड हजार बार जो आपण कैसे सोरा है ना ते उत्तर परमहंसांचं की हो ईश्वर पाहिला आहे खूप स्पष्टपणे. तू मला आत्ता माझ्या पायाशी जितका स्पष्टपणे दिसतोय त्याच्यापेक्षा जास्त स्पष्टपणे आणि तुलाही दिसू शकेल, पण या प्रापंचिक विवंचनांच्या चक्रामध्ये फिरता फिरता तात्पुरता 2 मिनिटाचा म्हणून जर तू ईश्वराचा विचार करशील तर ईश्वराचा शोध घेणं थांबव. ईश्वर त्या लोकांना नाही दिसणार कधी जे तात्पुरते प्रापंचिक समस्याचा मार्ग म्हणून ईश्वराकडे बघतात. तुला तेवढी आतून जर ती चाट लागली तेवढी आज जर ती पेटली तर मी तसं म्हणतोय तुला की हो मी ईश्वर पाहिला एवढ्या स्पष्टपणे जेवढ्या स्पष्टपणे तू मला आत्ता दिसतोय माझ्या पायाशी बसलेला तितक्या स्पष्टपणे तुलाही कदाचित ईश्वर दिसू शकेल. इतक्या कॉन्फिडेंटली वो टीचर जब बता रहा उसको कि ये प्रॉब्लम का सोल्यूशन है मैं निकाला हूं और मैं समझता हूं कि तू इतना कैपेबल या इंटेलिजेंट है कि तू भी पूरी ताकत से अगर ये प्रॉब्लम के पीछे लगेगा आई एम डैम श्योर दैट यू विल रीच अप टू द सोल्यूशन. तो अच्छे स्टूडेंट को तो सोचना पड़ेगा ना, अच्छे स्टूडेंट को तो सोचना पड़ेगा कि अरे आई वॉज थिंकिंग दिस इज इम्पॉसिबल प्रॉब्लम एंड ही इज वेरी कॉन्फिडेंट मैन
telling with a dead confidence that yes, the solution exists. I have it. मैंने सॉल्व किया है प्रॉब्लम. तो अच्छा स्टूडेंट तो करेगा ना उसके पीछे काम. तेच नेचरली पुढच्या 10 वर्षांमध्ये झाले मग. आणि मग हे असं जे नातं आहे, हे नातं हे परमहंसांकडून सुरू झालेलं आहे, हे गुरूंकडून सुरू झालेलं आहे, हे विवेकानंदांकडून नाही सुरू झालेलं. आणि म्हणूनच भारतीय संस्कृतीमध्ये ते ठाम वाक्य आहे की गुरु करू नका, गुरुला शोधू नका, गुरु तुमचा शोध घेत येईल. इथे कसं आहे, ज्ञान योग, भक्ती योग, कर्मयोग का राजयोग, विवेकानंदाची किंवा अद्वैत सिद्धांताची स्थिती सगळी. मग राजयोग म्हणजे कर्मयोग म्हणजे काम करून ढंग करून ज्ञान योग. सगळ्याचा अल्टिमेट सक्सेस जे आहे तेच आहे किंवा अल्टिमेट डेस्टिनेशन जे आहे तेच आहे की नॉलेज के पीछे इतना भागो पागल जैसा, इतना नॉलेज समेटो फिर धीरे धीरे समझ में आएगा कि पृथ्वी गोल आहे. कारण कोणत्या विषयातून कोणत्या विषयात आपण घुसत चाललो आहे हे आपल्याला व्यवस्थित समजायला लागलं, म्हणजे समजायला लागतं. मॉडर्न फिजिक्सचा संबंध स्पिरिच्युअलिटीशी असू शकतो का हे टेस्लाला कळलं होतं. कोण 11-12 सायन्स का करमा निकोलो टेस्ला को जाणते हो, याचा संबंध स्पिरिच्युअलिटीशी असू शकतो मॉडर्न सायन्सचा हे टेस्लाला कळलं होतं. आणि स्पिरिच्युअलिटी ही मॉडर्न सायन्सला मॅथमॅटिकली सुद्धा लीड करू शकेल हे विवेकानंदांनाही कळलं होतं. त्या दोघांची त्याच्या संदर्भातला पत्रव्यवहार किंवा त्यांच्या चर्चा आहेत त्याच्यावर, त्या डॉटसननी त्यांचं ते एक पुस्तक त्याच्यावर लिहिलेलं आहे. पुस्तकाचं नाव विवेकानंद अँड आइन्स्टाईन असं आहे. हे हो सकता है, हो सकता है. ऑल सब्जेक्ट्स आर दॅट को रिलेटेड समवेअर. सगळं गोल फिरून दुनिया एकच आहे. तितक्या लेवलला पोहोचायला तर पाहिजे. आणि हा असा स्टुडंट आहे हे परमहंसांना आधीपासून माहित होतं. यार व्हाट अ गुरु मॅन, व्हाट अ गुरु. जिसको आज तक के देखा नहीं, पहली बार मेरे सामने आया और वो गाना बोल रहा है. मैथमेटिक्स नहीं दिखा रहा उसका, वो गाना बोल रहा है. मगर गाना बोलने में उसका जो पैशन है, जो एक्सप्रेशन है, जी समाधि है, ती इतकी पराकोटी ची है कि परमहंसान सारख्या शिक्षकांना म्हणूया, गुरुला म्हणूया, त्यांना इतक्या एका सेकंदात कळतो की हा 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 ही इज अ जेम, उठा इसको उठा. म्हणून ते उचलतात त्याला, म्हणून ते शिकवतात त्याला. आणि म्हणून तो आला नाही ना दक्षिणेश्वरला 3-3 दिवस, कुठेतरी प्रापंचिक कामं लागली मागे, वडील गेल्यानंतर घरची परिस्थिती खालावली वगैरे वगैरे. तो हा कोण कोणत्या कारणा होतो, तो होवास करू येतो, तो साधूंच्या मागे जाऊ शकतो 3 दिवस है ना, किंवा का वा बायला काहीश्वर. तो आला नाही तो गुरु तळमळून राहिला, नोरेन नोरेन चोले आहे चोले आहे. ते बाकीचे शिष्य जे ते वेळ धर असतील की आम्ही आलो मा नोरेन कौन चोले आहे. पण पढ़ाने वाले को सामने 50 लोग है कि 500, ये नहीं इंपॉर्टेंट होते. पढ़ाने वाले को 2 लोग ऐसे दिखने चाहिए कि उनको तरफ देख के उसको लगे कि हाँ इनके लिए मैं बोल रहा हूं, इनके लिए मैं पढ़ा रहा हूं. और वास्तविकता में उन लोगों के लिए ही पढ़ाया जाता. कारण कोणत्याही वर्गात कोणी कोणी जेव्हा शिकवतं त्या शिकवण्याचा समोर उपस्थित असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याशी संबंध उरेल तसं गॅरंटी नाही ना रे. मी 10वीपर्यंतच्या पोरांना फिजिक्स शिकवतोय किंवा हिस्ट्री शिकवतोय, यातल्या प्रत्येकाचा पुढे फिजिक्सशी संबंध टिकेल याची गॅरंटी आहे का? त्याचा इतिहासाशी तरी टिकेल गॅरंटी आहे का? नॉट एव्हरीथिंग इज ऍप्लिकेबल टू एव्हरी वन ना. बट टीचर इज गुड टीचर इज आयडेंटिफाईंग दिस थिंग्स की ये मैं किसके लिए बात कर रहा हूं. और वही नहीं है तो फिर सवाल आएगा नहीं कि यार किसके लिए बोलू, किसके लिए बोलू. तो तसा गुरु ना तसा शिष्य. 2 मिनिटांकरता इमॅजिन करून बावर की समजा 3 दिवस तुम्ही नाही गेले कॉलेजला, म्हणजे कॉलेजच्या वयात जे आहे त्यांच्याकरता बोलतोय, 3 दिवस तुम्ही नाही गेले कॉलेजला, तुमचा मास्तर तडपण चोले आओ चोले आओ नोरेन नोरेनच्या आगळ ऐवी तुमचं नाव टाकून घ्यायचं आपलं आपलं चोले आओ चोले आओ कोथार आची शेरे नोरेन. म्हणजे कुठे आहे रे बाजू, हा कोथार आची शेरे नोरेन चोले आओ चोले आओ. की मास्तर असं म्हणे बरं झाला नाही, चोले जाओ चोले जाओ, तू सुखी मी सुखी, ये सर ना. और ये गुरु की भी परंपरा इंडिया की है, ये अच्छे शिष्य की परंपरा जो वो भी इंडिया की है. तो हम फॉर्चुनेट नहीं है कि ये लोग हमारी परंपरा में शामिल है. और आज आज जो भी तादाद में है वो है, हर किसी का चॉइस है. गांव में जब 1000 प्रोग्राम चलेंगे हर किसी का चॉइस होगा. आज के जो चॉइस होंगे वही तो तुम्हारे कल के प्राइसेस बन के तुम्हारे सामने खड़े होंगे. तुम कल क्या बनने वाले हो ये आज 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 ही तो डिसाइड होगा. तुम आज हो वो क्यों हो, आज जो भी हो वो क्यों हो, क्योंकि तुम वैसा ही चाहते थे.
अगर दूसरा कुछ चाहते हो तो आज जो कर रहे हो उसके हिसाब से डिपेंड करेगा कि कल क्या होगा, और ये हो रहा है, ये इतने ही क्वांटिटी में होता है। इतर कुंडा शिला मुन्नी झंडुगाम असा एक कुंडा कर। आई एम नॉट अगेंस्ट एंटरटेनमेंट, आई जस्ट कांट अगेंस्ट द एंटरटेनमेंट व्हेन आई एम टॉकिंग ऑन विवेकानंद। अरे पण म्युझिकलाही दर्जा आहे, म्युझिकलाही हे म्युझिक कलेलाही दर्जा आहे यार, है ना। एंटरटेनमेंट को भी क्वालिटी है ना, जॉय को भी क्वालिटी है ना। आनंद जो मिळतो आयुष्यात तो जॉय ऑफ विच क्वालिटी, विच लेवल, विच टायर, विच टायर होगा क्या करत बसलो आपण, तरी आपल्याला आनंदच मिळतो। आपण नुसते बोट तरी फिरवत बसले, तुम्ही तुमच्या फेसबुक किंवा जे जे काय असेल तुमच्या हजार सोशल मीडिया नावे मी काढत नाही, तरी तुम्हाला जॉयच मिळतो। व्हाट व्हाट टाइप ऑफ क्वालिटी, जॉय का क्वालिटी क्या है। और वो एंटरटेनमेंट में भी अगर किसी के क्वालिटी हो तो उसके जीने में कितना क्वालिटी होगा सोचो तो यार, है कि नहीं है। हाँ असा गुरु है ना, असा शिष्य है ना, म्हणून सगळ्या पुढच्या गोष्टी ज्या आहे टेरिफिक फास्ट गरज आहे। त्याला जे जे ज्ञान द्यायचं ते ते सगळं परमहंसांनी जे ते दिलेलं, तो जसा कसा घडला हा परमहंसांमुळेच घडला। आणि तरी परमहंस आणि तो यांचे रिलेशन असे होते की आजच्या तारखेमध्ये सगळ्या टीचर्सनी गुरूंनी आणि सगळ्या शिष्यांनी किंवा विद्यार्थ्यांनी खरंच त्याच्यावर पुन्हा एकदा फोकस करायला पाहिजे। व्हेरी प्लेन, व्हेरी सिंपल, विदाउट एनी प्रिजुडाइज, विदाउट एनी इगो, विदाउट एनी स्टेटस लेवल, दॅट आय एम युअर टीचर, सीधे रहना, नथिंग डुईंग, दोघं मिळून एक हुक्का पिणार आहे। रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद एकच हुक्का पितात, याचा अर्थ उद्यापासून सिलेक्टिव्ह लिसनिंग करू नका। एक मात्र एक हा त्याचा पोट्टामल चौकार, दोघे एकच बिडी बदल फुरताना दिसतील, हा तेवढा अद्वैत सिद्धांत आणू नका। हा पण ते फक्त एकच हुक्का पिऊन थांबत नाहीयेत, ते फिलॉसॉफीज ती मांडतायत, ते फिलॉसॉफीज ती मांडतायत की द्वैत हे टेक्निकल वर्ड आहे स्पिरिच्युअलिटी मधले, सोडून पिक्चर शब्द म्हणून टाकतो फक्त द्वैत, विशिष्ट द्वैत आणि अद्वैत, बेस्ट फिलॉसॉफी वर्ड ऑफ द संप्रदाय हॅज पुट फॉर बिफोर द वर्ल्ड परहॅप्स, है ना। द्वैत, विशिष्टाद्वैत, अद्वैत। द्वैत या शब्दाचा एक अर्थ भांडण असा होतो, माझा साहेब तू काय म्हणतो, वाजून द्वैत, मी आहे तू तू आहे, बरोबर। माझ्या म्हणण्यातूनच तुम्हाला कळलं ना की द्वैत आहे, मी आहे तू तू आहे, मग तुम्ही उभे राहिले की तुम्ही मी आहे तू तू आहे, बरोबर। याला म्हणतात द्वैत, बरोबर। तुम्ही बोला हे इथे जे चाललंय द्वैत, विशिष्ट द्वैत आणि अद्वैत, तुम्ही बोला आम्ही बसतोय, हे द्वैत आहे, कंसात आम्हाला काही घेणं देणं नाही, तुम्ही बोला आम्ही बसतोय, आता आले तर काय करता बसा, बरोबर। मला जायचं घरी, माझ्या बाजूला माझा भाऊ बायको कोणीतरी आहे, तिला म्हणून बाहेर का ग कसं, ती म्हणते मला ऐकायला, किंवा तो भाऊ म्हणतो की ऐका, आता मी ओळखलो सतरंजी माझी, मग आता तुम्ही बोला मी काय बसलो आहे, हे काय हे द्वैत आहे, तुम्ही बोलताय आणि आम्ही ऐकतोय हे विशिष्ट द्वैत आहे, तुम्ही बोलताय आणि आम्ही ऐकतोय म्हणजे दोन ऍक्शन वेगवेगळे आहे आणि ते एकाच वेळेला चालू आहे असं गृहित आहे, कारण कान बंद करताय लोकांना, तुम्ही बोलताय आणि आम्ही ऐकतोय याला विशिष्ट द्वैत म्हणतात। तिसरा लास्ट, तुम्ही बोलता म्हणजेच आम्ही ऐकतोच आहे, अद्वैत। तू कि मैं द्वैत, तू आणि मी विशिष्ट अद्वैत, तू म्हणजेच मी आहा अद्वैत, अद्वैत अद्वैत। कहां होगा अद्वैत, कहां होगा, कहीं पर भी हो सकता, हर बार जरूरी नहीं कि आपका रामकृष्ण परमहंस किंवा विवेकानंदांच्या त्याच्यात घुसायला लागेल, एब्सोल्युटली नॉट। हमारे घर पे भी कभी कभी अद्वैत होता, ज्यादातर बार द्वैत होता, और सोशल फंक्शन में जब हम रहते तो विशिष्ट अद्वैत होता, क्योंकि उधर साथ में जाना पड़ता, समझ रहे नहीं समझ रहे, क्या मजा आ रहा है यार, अरे रूटीन लाइफ से जुड़ा हुआ है यार फिलोसॉफी सा, है कि नहीं। घर ही आले शस्त्र काढले आपापले, म्हणजे मी माझी बायको उदाहरण, घरी गेले शस्त्र काढले, लगेच परतले आम्ही एकमेकांवर राग पडतो, बेल वाजली कोणीतरी आला,
माझ्याकडे कुठेतरी आला असेल. कदाचित शक्यता आहे की आम्ही दोघंही आमच्या संप्रदायाची म्हणजे अकॅडमीशी दोघंही कन्सर्न्ड. मग मी ही कालची रात्रीची गोष्ट सांगतोय, प्रत्यक्षात घडलेली. जाऊ, विवेकानंद काय म्हणाले, प्रामाणिक राहा स्वतःच्या जीवनांची, विचारांची, भावनांची आणि प्रसंगांची. 12:12 आमचं द्वैत चालू होतं. 12:12 माझ्या घराची बेल वाजली आणि एक माझा स्टुडंट आणि एक स्टुडंट डीन म्हणजे विद्यार्थिनी हे माझ्या घरी आले. ते आले येणारच होते म्हणजे मॅडमलाही माहित होतं. ते आले, बसले, हॅलो हाय कस काय काय सर. ते मला माहित होतं तुम्ही बिझी आहात पण मला अर्धा तास बोलायचं तुमच्याबरोबर. ते लग्न करतायत म्हणून ते रात्री 12:12 ते अजीब आमचा कन्सर्न घ्याल किंवा आमच्या कानावर टाकायला. मी आत मंजुला आवाज म्हणजे माझ्या बायकोला आवाज मारला, ती आली. ती जेव्हा बाहेर आली तेव्हा आम्ही लगेच विशिष्ट द्वैत फेज मध्ये गेलेलो. याचा अर्थ जरुरी नाही दर वेळा की आम्ही द्वैत किंवा विशिष्ट द्वैतच असतो, कधी कधी अद्वैतही असत. बरोबर की? आणि प्रत्येकात असतं यार. आपको थोडी ना बताना पडेल, मेरे से कुछ सीनियर लोग दिख रहे मेरे को है ना, मेरे लिए तो आप सभी रिस्पेक्टेबल, सभी इररिस्पेक्टिव ऑफ एज, इररिस्पेक्टिव ऑफ एज. इतना भी नहीं सीखा साला तो विवेकानंद गायको पढ़ा रहे मुझे. बराबर की? यू आर ऑल रिस्पेक्टेबल, एवरी वन इज रिस्पेक्टेबल फॉर मी. जगातली प्रत्येक गोष्ट माझ्यापेक्षा चांगली कोणीतरी करू शकत असतं. वाक्य रिपीट करतोय, जगातली प्रत्येक गोष्ट माझ्यापेक्षा चांगली कोणीतरी करू शकत असतं. मला असं वाटतं की प्रत्येक गोष्ट मीच चांगली करतो हा मूर्ख म्हणत असतो. मेरे को भी बहुत बातें ऐसी होंगी जो मैं अच्छी तरीके से कर सकता हूं, बहुत बातें ऐसी होंगी जो मैं अच्छी तरीके से कर सकता हूं, मगर मेरे से और ज्यादा अच्छा करने वाला कोई तो होगा. सो इफ एट ऑल आई एम नॉट द बेस्ट इन द कैटेगरी, व्हाई ब्लडी हेल आई एम दैट ओवरवेलमिंग विथ माय ईगो एंड इन स्पाइट ऑफ रीडिंग विवेकानंद. हो नहीं सकता ना. मग हे अद्वैत द्वैत जे आहे हे असं तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात अद्वैत येऊन गेलेलं आहे. बहुतांश लोकांच्या आयुष्यात, काही काही लोकांच्या आयुष्यात यायचा अजून, ते 22-23 वर्षाच्या खालचे आहेत, लग्न झाली नाही त्यांची अजून. वेगळ्या भाषेत सांगतो, प्रेमात पडले नाही ते अजून. मी चांगल्या अर्थाने प्रेमात पडणे असं म्हणतो आहे, खरंच प्रेमात पडले नाही ते अजून. तुम दिन को अगर रात कहो रात कहेंगे, जो तुमको हो पसंद वही बात कहेंगे. हे जे वाक्य आहे हे दोन अँगलनी येतं. एक, अरे तू म्हणशील ते ना का सिनेमाला चलता का, तू म्हणशील ते ना, हा आज जायचं नाही का, तू म्हणशील ते ना. बरोबर की? आज जेवायचं आहे घरी, तू म्हणशील ते ना, की बाहेर जायचं आहे, तू म्हणशील ते ना. हळूहळू ही वाक्य बदलतात. तुम्ही स्वयंपाक करता की मी स्वयंपाक करू, तू म्हणशील ते ना. याला अद्वैत म्हणत नाही, याला मजबुरी द्वैत म्हणतात. समजलो. अरे पण कधीतरी सी नॉट फॉर एव्हरी वन, किसी के लिए तो ये फीलिंग तुमको होगा ना यार, कि मैं क्या तू क्या है कि नहीं है. कभी किसी दोस्त के लिए, कभी तुम्हारे किसी भाई बहन के लिए असं म्हणतो ना आपण की यार माझ्या घरी असा प्रॉब्लेम आहे, मी आय जस्ट कांट रिमेन प्रेझेंट, मेरा कोई ऑफिशियल वर्क आहे ना, आय एम एंटँगल्ड एट दॅट. तो दोस्त होगा ना, कोई आएगा ना कंधे पे हात रख के बोलेगा ना, चिंता काय को करताय, तू नाही आहे ना, मैं हूं ना. त्या फक्त मैहुनामध्ये एवढं आहे अद्वैत, एवढं. दॅट इज नॉट जस्ट अ टायटल ऑफ वन फिल्म, मैहुना. नो आणि आपल्याला हे माहीत असतं की तो दोस्त खरंच त्या क्वालिटीचा असेल तर आपण निश्चिंत होऊन आपल्या ह्याच्यावर जातो की येस मै घ्या आणि तू घ्या, वही तो मैं बोल रहा हूं, मी म्हणजे तू आणि तू म्हणजे मी. हे अद्वैत येतं ना, हे अद्वैत येतं प्रसंगोपात. ते प्रोलॉंग नाही करतायत, ते टिकवून नाही ठेवतायत. आणि तिसरं, ते प्रत्येकाच्या बाबतीत नाही येत. आपल्यामध्ये विवेकानंदामध्ये, आपल्यामध्ये रामकृष्ण परमहंसांमध्ये फरकतो. आपल्याला ते विशिष्ट लोकांच्या बाबतीत येत. काही काही वेळेला तर असे असतं की ज्याच्याशी काम असतं ना आपल्याला, त्याच्या बाबतीत एकदम अद्वैत असत. ऑफिसमध्ये गेलं ना, तुंबळवास, तुंबळवास काय गो, क्यों की तुंबास, हा अद्वैत नाही आहे, हा डोंट गेट कन्फ्युज. हे मी सांगितलं ना, हे मजबूर अद्वैत आहे. हा कॉलेजचे लोक, स्टुडंट लोक, सर, येस सर, कोणत्याही गव्हर्नमेंट डिपार्टमेंट, सर, गव्हर्नमेंट डिपार्टमेंट तरी येस सर तरी म्हणतात. डिफेन्स मध्ये जा तिथे येस ही म्हणत नाही, सर. नंबर 1-2 सर, आय सर, सर ऐकून तो घे,
सर, लेकिन चलो डिसिप्लिन का कुछ पार्ट हमें, बात अलग है, प्रोटोकॉल की कुछ बात होगी, बात अलग है, मगर ये जो है ये हर बार सिर्फ डिफेंस में थोड़ी ना होता, कितनी जगह होता है कि नहीं, बिना कुछ समझे मुंडी हिलाते रहते हम क्लास में बैठे किसी प्रोफेसर के सामने, जो प्रोफेसर है भी या नहीं भी अपने को मालूम नहीं, या अपने को मालूम है कि नहीं चाहे, है ना, फिर भी 20 मार्क प्रैक्टिकल चाहिए, 20 मार्क डबले लेन दे जा खाली, यस सर यस सर यस सर, का है अद्वैत है याद, अरे पढ़ा रहा हूं मैं, पढ़ाया कुछ पूछा, इज दैट क्लियर, आई थिंक यू हैव द डाउट, ये टीचर है, मैंने फॉर्मेलिटी के तौर पे थोड़ी पूछा कि समझा क्या, मैं अगर अच्छा टीचर हूं तो जब मैं पूछ रहा हूं कि समझा क्या, सो आई एम ऑल्सो रोविंग माई विजन और साइट, है ना, मैं भी सबके तरफ देख रहा हूं, और स्टूडेंट्स के चेहरे के ऊपर से उसने बोलने के पहले अगर मेरे को समझा कि इसको नहीं समझा है तो ही तो मैं टीचर हूं और वो स्टूडेंट है, अदरवाइज क्या है, अदरवाइज क्या है, हे घरी पण अदरवाइज होतो की काही वेळा आपण काही ना बोलता आपल्या नवऱ्याला बायकोला भावाला बहिणीला आईला बाबांना जे जे कोणाला कधी कधी त्यांना समजतं ना की काय काय बिघडलं आज, विचारतं ना कोणीतरी, ते अद्वैत आहे पण ते टेम्पररी असतं, आपली भक्ती पण टेम्पररी असते, राजयोग ज्ञान योग कर्मयोग, ज्ञान योग इतकं कठीण आहे तर जाऊ तर आम्ही एका वाक्यात सांगतो फटकन 2 मिनिटात, चारी योग 2 मिनिटात, चारी योग ज्ञान योग, इतकं नॉलेज गोळा करा, मग सांगितलं मी इतकं नॉलेज गोळा करा की त्या नॉलेजच्या माध्यमातून कोणतीही शंका तुमच्या समोर आली त्याचं निरसन तुम्ही करू शकाल, हा ज्ञान योगी आहे, म्हणजे उदाहरणार्थ हा प्रोग्राम संपला, म्हणजे सध्या संपला नाही आहे, समजा संपला तर आमच्या ऑर्गनायझर टीमला हे सगळं जे हे सगळं बोरी विस्तार उतरवा लागेल की नाही, मग आता काम तेच आहे, ईश्वर प्राप्ती हे ध्येय आहे कळतं ना, हा पद्धती वेगवेगळ्या, एक माणूस असा असा 2 माईक 3 खुर्च्या 4 खुर्च्या सरस्वतीचा फोटो मागचा पोस्टर काढा, ते विसरतात लोक, छोटे छोटे हे खालचं माझ्या पाया खालचे आहेत, हे पाण्याचं टमरेल जे बाटली जे का असेल, हा समय त्याची माचीस ज्ञान योगी आहे, माचीस माचीस नाही सोडतो, मेणबत्ती मेमरी शार्प ऑब्झर्वेशन दांडग माहिती फड 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 हे असं, कर्मयोगी फंदातच नाही पडत, कर्मयोगी धरलं टेबल की टाकलं, 2 खुर्च्या उतरल्या की टाकला, जे जे आहे ते टाकायचंच आहे, विषय संपायचा, एखादं दुसरं ते असलं टाकून द्यायचं, अरे आपापल्या ऍडव्हान्टेजेस आहे ना आपापले फॉल्ट आहे, तो ज्ञान योगी कर्म राजयोगी काय आहे, राजयोगी पावर पावर ओरिएंटेशन, अनभक्ती योग जो कार्यक्रम आहे तो ईश्वर सुखरूप पार पडेलच, हे सामान जसं इथे आलं कि ये क्या मैं लाया था, मैं कौन हूं, इस दुनिया में मैं क्या लेके आया था, यहां से क्या लेके जाना है, ये दुनिया तो ईश्वर चला रहा है, जो होगा वो बिल्कुल होगा पक्का होगा, मेरी पूरी श्रद्धा है, हाँ माझ्या भोवतालच्या लोकांवर, अमक्या टमक्या ढमक्या काय झालं माहित आहे, जसजसे आपण मॉडर्न होत गेलो इंग्लिश एज्युकेशन चालू झालं, मला त्या मॅकॉले फॅकॉलेला बिलकुल शिव्या नाही घालायच्या, कारण मॅकॉलेला शिव्या घालणारे एक विशिष्ट संप्रदाय एक विशिष्ट इजम आहे, आणि मला असं वाटतं की मॅकॉलेनी इंग्लिश एज्युकेशन भारतात आणलं त्यांनी आणलं याच्याकरता आपण शुक्रच मानायला पाहिजे, त्याचा त्यांनी कोणत्या इंटेन्शननी आणलं की भारतीयांना नोकर करून टाकायचं गुलाम करून टाकायचं, ओके 1947 नंतर मॅकॉले का भारतात तुमचं सरकार आहे की नाही, मग तुम्ही का नाही बदलू शकले ते सिस्टीम, येस ऑर नो, 1835 ने मॅकॉलेने जो गलत सिस्टीम इंडिया में लाया वो कैसे गलत है, हमको वो फॉलो नहीं करना चाहिए, ये जब हम 2019 में 20 में या 2017 जाओ पीछे 1985 में 1965 में जब बात कर रहे हैं तेव्हा तो गवर्नमेंट आमची होती ना, आई एम नॉट गोइंग टू बी एंटरिंग एनी वेअर इन टू द पॉलिटिकल डिसिजन्स अँड गवर्नमेंट अँड हाऊ दॅट रन्स बाय द मिरॅकल ऑर बाय द ग्रेस ऑफ गॉड ऑर बाय ईश्वर आहे याच्यावर माझी श्रद्धा बसते आपल्या सरकारकडे बाळगी, अरे अशी अशी सरकार मिळूनही देश आपला जिवंत आहे, ईश्वर असला पाहिजे बाबा, आणि अशी अशी सरकार मिळून आपण त्यांचं काहीच काही करत नाही तरीही आपण जिवंत आहोत, ईश्वर असला पाहिजे बाबा, याच्यावरून तर अस्तिक वा आहे की नाही, मग हे चारी योग आहे ना, याच्यामध्ये काय झालं नॉलेज का दायरा जैसे बढला ना, भक्ती योग म्हणजे डिपेंडन्सी ऑन द गॉड नाही,
डिपेंडन्सी ऑन द संबंध नाही. भक्तियोग हा या अँगलनी घेतला जातो ज्या अँगलनी मी मागे सांगितला. भक्तियोग हा सरेंडरशिप आहे. भक्तियोग हा शरण्य भाव आहे. मी मगाशी म्हणलं तसं, तू म्हणशील तसं, ऍज इफ मी तुला शरण आलोय, चांगल्या अर्थात, चांगल्या अर्थात तो शरण्य भाव आहे. आणि शरण्य भाव भारतातून गायब झालेला, ऑलमोस्ट ऑल गायब झालेला आहे. खरा शरण्य भाव गायब झालेला. आपण मंदिरात जातो, शुद्ध ईश्वर प्राप्ती वगैरे आपलं ध्येय नसतं. आपण गुरु करतो, ईश्वर प्राप्ती आपलं ध्येय नसतं. आपण मंदिरात जातो कारण शुद्ध विवेकानंदांच्या काय धाडसाने जर बोलायचं, आपण मंदिरात जातो कारण आपल्याला समस्या असतात. जेवढी समस्या मोठी तेवढं दैवत उच्च, हा तेवढ्या चार प्रदक्षिणा जास्त, तेवढ्या प्रसादामध्ये अर्धा किलो पेढे जास्त, तेवढी हारामध्ये फुलं जास्त. येस नो? आणि ही असेल तर ही भक्ती नाहीच आहे यार. ही नाही, याच्या या मार्गाने तू ईश्वरापर्यंत तर सोड. हा त्याचा ईश्वराचा पीएचा 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 पीए कोणी असेल त्याच्यापर्यंतही पोहोचत नाही. म्हणजे तू बँक काय ब्रांच मॅनेजरला भेटायचा आला, तू चपराशाची तू भेट होत नाही. कारण तुझं इंटेन्शनच टोटल चुकीचं आहे, इंटेन्शनच चुकीचं आहे. आणि हा भक्तियोग किंवा हे तिन्ही सिद्धांत जे आहेत ते भक्तियोगाचेच काय पुढचे टप्पे किंवा पायऱ्यात, हे सिद्धांत सध्याच्याही परिस्थितीत प्रचंड महत्वाचे आहेत, प्रचंड लागू पडणारे आहेत. रामकृष्ण परमहंसांनी असं म्हणतात की त्यांना काय निर्विकल्प समाधीचा किंवा समाधीचा अनुभव दिला, किंवा त्यांना शिकवलं की समाधी कशी लावतात. मग त्यांनी ती समाधी लावली विवेकानंदांनी, ती दक्षिणेश्वरची त्यांची खोली आहे, तिथे त्यांनी त्यांना शिकवलं होतं. आणि मग तो आनंद जो आहे तो असं म्हणतात ना की बा दॅट इज द एक्स्टॅसिक जॉय विच जस्ट कॅनॉट बी कम्पेअर्ड विथ एनी जॉय इन द लाईफ. एनी जॉय इन द लाईफ बिगेस्ट ऑफ ऑल द जॉय व्हॉट वी कॅन गेट. आपण काहीतरी चांगलं खातो है ना, आपण जीवात तृप्ती झाली म्हणतो है ना, तर तोही खूप चांगला जॉय काय मजा येते. तो जो जॉय आहे ना त्याच्याही पेक्षा तो उच्च जॉय आहे. काही काही लोक खातात, काही काही लोक पितात, ते करतानाही त्यांना जो जॉय मिळतो, काहीतरी मिळतो जॉय म्हणूनच ते पितात असं आपण गृहीत धरू. आणि ते पितात जो जॉय मिळतो त्या जॉयपेक्षाही तो जॉय उच्च दर्जाचा आहे. फिजिकल इंटिमसी दॅट ऑल्सो गिव्ज यू ए हाय काइंड ऑफ जॉय, पण हा जॉय त्याही पेक्षा उच्च दर्जाचा आहे. आणि या इतक्या उच्च दर्जाचा आनंद ज्या परमहंसांनी त्यांना शिकवलं की हा तुला मिळायला पाहिजे किंवा हा असा असतो, तर विवेकानंद त्यांच्या मागे लागले की हे मला परमनंट करू द्या, हे मला परमनंट करू द्या, आय वॉन्ट टू बी इन समाधी, दॅट एक्स्टेसिव्ह जॉय फॉर एव्हर. आणि परमहंस होते गुरु की त्यांनी त्यांना सांगितलं की याच्यानंतर लक्षात ठेव, ही जी तुझी समाधी आहे काय जे काय मी तुला शिकवलं कशी लावायची, ये जो समाधी तेरी लगा के दिया, ये मान ले ताला, तो इसका ये चाबी ये बंद करके इसके बाद ये चाबी जो है मेरी जेब में रख रहा हूं, और पूरी जिंदगी भर ये चाबी फिर से मेरे को मत मांगना. कारण तू फक्त आनंदात असण्यापेक्षा तुझ्या माध्यमातून लक्षावधी लोकांना आनंद मिळेल एवढी तुझी लायकी आहे. तू निर्विकल्प समाधीमध्ये याच्यानंतर जायचंच नाही, स्वतःच्या आनंदाकरता फक्त समाधीमध्ये जायचंच नाही. सविकल्प समाधी म्हणजे पर्पजफुल लाईफ, विकल्प म्हणजे पर्पज, स म्हणजे बरोबर, काहीतरी ठराव, काहीतरी ठराव की अभी आज के लिए ये पर्पज, आणि त्याच्याकरता समाधी लाव. समाधी म्हणजे तेवढं फोकस्ड कॉन्सन्ट्रेशन, तितना हाय डिग्री पॅशन की किसी हाल में बस आय वॉन्ट टू अचीव दिस, दॅट्स ऑल. वाय वाय आय वॉन्ट टू अचीव दिस, नॉट फॉर मी माय सेल्फ बट फॉर आय वॉन्ट टू स्प्रेड जॉय ऑन द फेस ऑफ वन पर्टिक्युलर पर्सन. वो चाहे एक आदमी हो सकता, वो चाहे लक्षावधी लोक असू शकतील, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरावा म्हणून मला हे करायचं आहे. आणि याच्याकरता मी झोपून देतो स्वतःला किंवा तेवढी मी माझी समाधी लावतोय, तेवढं फोकस कॉन्सन्ट्रेशन लावतोय. ती सांगतात ना गोष्ट की घरची परिस्थिती बिघडली, खायचे वांदे झाले, कारण त्या वडिलांवर त्यांच्या कर्ज होतं खूप आणि त्यांची डेथ झाली. ते कर्जदार जे ते घरासमोर येऊन उभे, कारण ते पैशाचे तगादे लावून आले. आणि विवेकानंद परेशान की आपण कुठेतरी नोकरी करायला पाहिजे, घरचं काहीतरी आपण बघायला पाहिजे, उदरनिर्वाहाचे प्रॉब्लेम झालेले, प्रचंड फ्रस्ट्रेट. ते दक्षिणेश्वरला आले, परमहंसांना म्हणाले अत्यंत काकुतीने येऊन की मी वेडा होण्याची वेळ आलेली आहे, इतके प्रॉब्लेम घरी, एक नोकरी मला मिळू नाही शकत. आणि तुम्ही इतके ते कालीमातेचं गुणगान करता, कालीमातेचे भक्त होते ना रामकृष्ण परमहंस, तर तिला सांगा ना एक नोकरी तर मिळून द्या मला. परमहंस
पण आहे की मी इतक्या क्षुल्लक कारणांकरता काली मातेला साकडं घालत नाही किंवा ते रिक्वेस्ट करत नाही. आजच्या भाषेत तू जा ना, तू जा तू माग, तुला काय पाहिजे ते मंदिर आपलं काली मातेचं त्या कॅम्पसमध्ये दक्षिणेश्वर, तू जा माग. तर हे म्हणे माझी ओळख नाही पण काली मातेशी, काली मातेचे भक्त तुम्ही आहे. जसा शिष्यतरा गुरु होबास क्या चालले निवड हा परमात्मा पुढचं वाक्य की मी बोललो ना तिला त्याविषयी जा ना. क्या बात आहे, मी सांगून ठेवलो ना तिला. हा जा तू गेले, काय मागायचं माग मिळेल. गेले उभे राहिले मंदिर, काय मागायचं आहे नोकरी किंवा एक उदरनिर्वाहाची नोकरी पाहिजे बा तेवढी फक्त. गेले तिथे उभे राहिले, जे काय मागायचं मागितलं, काय मागितलं, माते मला ज्ञान दे, माते मला वैराग्य दे, लोकांच्या कल्याणाकरता काम करण्याची इच्छा दे, तेवढं बोलले, नमस्कार केला, वापस आले. वापस आल्यानंतर परमसन टोपलं, काय मागितलं, मग शॉप केलं, आपण तुझं मागितलं ना, सांगितलं की गुरुजी ते असं झालं, मी ते ठाकूर ते असं झालं, मी असं असं म्हटलं, ठीक आहे ना, आपलंच मंदिर आहे डबल. हा पुन्हा गेले, पुन्हा गेले, पुन्हा 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 पुन्हा. मग परमहंस विचारून आले की काय झालं, तेच झालं पुन्हा. त्याच्यानंतर परमहंसांचं वाक्य आहे की नरेंद्र मला माहित होत तुझ्या वैयक्तिक स्वार्था करता तू माणसांच्या समोर तर नाही पण ईश्वराच्या समोरही कधी तोंड वेंगाडणार नाही. तर या इतक्या उदरनिर्वाहाच्या आणि याच्या चिंता ज्या आहेत या तुला सतावतील आणि याच्यामुळे तू ज्या मार्गावर निघाला आहे किंबहुना मी तुला म्हणतोय की या मार्गावर जा, तो मार्ग तू सोडून त्याच्यापासून वंचित राहण्याची काही एक शक्यता नाही आहे. एन नंबर ऑफ रिझन्स अँड एन नंबर ऑफ किस्सास. नव ग्यारह के बाद तो सब स्थिति पलटेगी. धर्मतत्व चिंतक होणार आहेत ते, इंटरनॅशनल फेमस होणार आहेत ते. आय डोंट वॉन्ट टू गो इन टू दॅट पर्टिक्युलर इव्हेंट. त्या एका भाषणाने, त्या एका संबोधनाने, माय ब्रदर्स अँड सिस्टर्स या संबोधनाने विवेकानंदांनी अख्खं जग जिंकून घेतलं, अमुक झालं, तमुक झालं, येस ऑर नो, राईट. किती लोकांना हे माहिती आहे की त्या व्याख्यानाकरता शिकागोला जेव्हा विवेकानंद गेले त्यांच्या अमेरिकेच्या दौऱ्यातून, तेव्हा शिकागोला पोहोचल्यानंतर त्यांना घ्यायला जो माणूस येणार होता तो तिथे पोहोचला नाही, यांच्याजवळ पत्ताही नव्हता आणि पैसेही नव्हते. तर ते माल धक्का असतो ना, माल धक्का, आपल्या रेल्वे स्टेशनचा माल धक्का, तिथे असे मालाचे ट्रक येऊन पडलेले असतात, त्याच्यावर त्या ताळपत्र्या टाकल्या असतात, बाजूला ते सडके डस्टबिन जे आहेत ते असतात. गेले असेल ना काहीतरी तुम्ही कॉटन मार्केट किंवा माल धक्क्याला, हा त्या माल धक्क्यावर ते एक ताळपत्री अंगावर पांघरून ते तिथे झोपले होते. तुमको लग रहा अभी भी कि नागपूर में ठंड है, बड़ी हेल, ये सुनो ये सुनो. और ये इतना हम कहीं से तो पड़, मला मान्य आहे की आपल्याला रुटीनमध्ये जगायचं तर काही प्रिकॉशन्स घेणं जरुरी आहे वगैरे वगैरे सगळं 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 सगळं, पण जेव्हा गोष्ट तितकी स्टेकला जाईल, तितकी स्टेकला, तितकी पणाला सगळी गोष्ट लागलेली असेल की दस फार अँड नो फर्दर आयदर ऑन दिस ऑर ऑन दॅट, या तो इधर या तो उधर, बस एक होणार पडता. त्या क्षणाला तेवढी डेडिकेशन, तेवढं डिटर्मिनेशन, तेवढी स्ट्रेंथ ही आपल्यामध्ये यायलाच पाहिजे. 9/11 नंतर 10/11 आणि त्याच्या पलीकडं जर 1902-04 जुलै पर्यंत म्हणजे विवेकानंदांचं निर्वाण होईपर्यंत विवेकानंदांचा उदो उदो करतील सगळे, है ना. हो सकता आहे आपल्यापैकी कोणी विवेकानंद बनणार आहे का पता नाही. ए ग्रेट डाऊट अँड ए ग्रेट होप फॉर मी, फॉर मी, फ्रॉम सम ऑफ यू, फ्रॉम मेनी ऑफ यू अँड मी माय सेल्फ, वाय नॉट, वाय नॉट. विवेकानंद जर म्हणतात की तू ईश्वराचा अंश आहे, कुठं बोलतील ते, तू ईश्वराचा अंश आहे आणि तू तुला जाणून घेतलं तर तू तिथपर्यंत जाण्याची पात्रता ठेवतो, हे विवेकानंद म्हणाले होते सगळ्यांना उद्देशून, भारतातल्या लोकांना किंवा कोणालाही, कोणालाही भारताच्या बाहेरच्या नाही. खोटं बोलतील ते नाही. सो इज दॅट डिफिकल्ट, इज दॅट इम्पॉसिबल दॅट आय मे ऑल्सो बी अचिव्हिंग दॅट लेवल, एनी वन ऑफ अस कॅन अचीव दॅट लेवल, इज दॅट इम्पॉसिबल, नो. इज दॅट इझी, नो. इज दॅट इझी, नो. इज दॅट इम्पॉसिबल, नो. ते अशक्य नाहीच आहे, ते सोपं नाही आहे. आणि ते कठीण जे आहे अशक्य नाही, जे कठीण आहे ते सोपं कसं करायचं याच्याकरता तर मला जेवढं कळलं तेवढं मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. याच्यातून तुमच्याशी माझी काही चर्चा होईल तर मी जिथपर्यंत उभा आहे त्याच्या दोन पावलं कदाचित समोर मी अजून जाऊ शकेल. हे असा आदमी, हे असा आदमी.
आणि मग त्याच्यानंतर ते बेलूर मठ पासून तर पुढे हिमालय, मग हिमालयात ती भ्रमंती, मग संन्यास वेज जो आहे म्हणजे दीक्षा झाली अधिकृतपणे, मग ते काय स्वामी विवेकानंद झाले असं म्हणूया किंवा विविधीशानंद झाले म्हणूया, मग ते मायावती आश्रम तिकडे हिमालय स्थापन केलेला किंवा अरमण्याचा आश्रम तो खूप नंतर जाय, मग भारत भ्रमण चालू आहे, भारत भ्रमण चालू आहे, महाराष्ट्रात ते आलेले आहे, लोकमान्य टिळकांनाही भेटलेले आहे, पुण्यामध्ये राहिले 2 दिवस 2.5 दिवस, मग गेले खाली पुन्हा म्हणजे दक्षिण भारतामध्ये, मग गेले कन्याकुमारीला. एन नंबर ऑफ डिसीजेस विथ हिम, तसं तर 5 फूट 8.5 इंच उंच तुमचा माणूस आहे, 170 पाउंड पर्सनॅलिटी, कई बार देखा होगा, डिस्क्राइब करने का जरूरत नहीं है, बाकी पर्सनैलिटी डिस्क्राइब करने की जरूरत नहीं है, और आंखें जो है वो डिस्क्राइब किए बिना मैं रह नहीं सकता. या विवेकानंदांच्या पुतळ्याकडे किंवा फोटोकडे बघाल है ना, तर 90% वेळा आपण त्यांच्या डोळ्याकडे बघत असतो, याच्यानंतर पहा ना याच्यानंतर हो बोलते ना, चित्र काढतं की नाही कोणी, तर त्याचा एक सेंटर पॉइंट होतो, फोकस जिसको बोलते है ना, की गोल फिरून म्हणून तिथे देतो, गोल फिरून म्हणून तिथे देतो. विवेकानंदांकडे याच्यानंतर बघा केव्हाही, कोणत्याही चित्राकडे बघा, गोल फिरून आपण डोळ्यांमध्ये. आणि हे सगळं जे याच्यामध्ये इतकं प्रचंड कार्य आहे, अमेरिकेचे दौरे आहे, मग इंग्लंडचे दौरे, पुन्हा अमेरिका आहे, पुन्हा इंग्लंड आहे, वगैरे वगैरे. आणि याच्या आधीची गोष्ट म्हणजे विवेकानंद होण्याच्या आधीची गोष्ट, ते समाधी वगैरे लावून दिली एकदा आणि ते सांगितलं की ते असं तू ईश्वरासमोर तोंड वेंगाडणार नाही, तुझा पर्पज शोध. मग हे सगळं झालं, खाली गेले, कन्याकुमारी पोहोचले, खिशात पैसा नाही, शरीराला हे काही व्याधी जे आहेत त्या लागलेल्या, ही हॅड अस्थमा, ही हॅड डायबिटीस, ही इन द लॅटर स्टेज ही हॅड ब्लड प्रेशर, 31 डिसीजेस, ही हॅड लंब्यागो, ही हॅड सर्वायकल प्रॉब्लेम, 31 शेवटच्या याच्यापर्यंत, याच्यापर्यंत काहीतरी तर असतील. तिथे कन्याकुमारीच्या शेवटच्या टोकावर उभे, मेन लँड जी आपली त्याच्या शेवटच्या टोकावर उभे, आणि इतका भारत फिरून आले पूर्ण, समोर 200 मीटरचा टप्पा आणि समोर 2 खडक दिसतात, एवढंच राहिलं भारत फिरायला. तो यहां तक अभी तक क्या आहे चलो ना, ये भी देख ले. म्हणून ते त्या किनाऱ्यावरच्या नावाड्यांना विचारतात की उधर जाने का है, कितना पैसा, क्या कैसे जाते, नावाड्यांनी पैसे सांगितले असतील ना, 2 आणि 2 पैसे काहीतरी तेव्हाच्या जमान्यानुसार. तेवढे पैसे नाही आहेत त्यांच्याजवळ. म्हणून काय करायचं, अंगावरच्या त्या भगव्या कफनी सहित त्या कधीही न पाहिलेल्या हिंदी महासागरात किंवा समुद्रामध्ये झोकून द्यायचं, सतत त्या आपल्या कफनी सहित झोकून द्यायचं, त्या आपल्या 31 रोगांसहित झोकून द्यायचं, है ना, त्या आपल्या आजपर्यंतच्या गुरुंनी दिलेल्या शिकवणीची सहित झोकून द्यायचं. हे आपण केल्याने आपली काय ताकद वाढणार आहे या विश्वासाने झोकून द्यायचं. हे मी केल्यानंतर मी माझ्या भारतवर्षाचं काहीतरी कल्याण करू शकणार आहे या पर्पजनी झोकून द्यायचं, आणि हे मी केल्याशिवाय मरणार नाही या आत्मविश्वासाने स्वतःला झोकून द्यायचं. हा तो विवेकानंद आहे, हा झोकून दिलेला विवेकानंद जो आहे तो त्या खडकांवर गेला, तो तिथे वरती चढून बसला, त्या नावाड्यांना नंतर साक्षात्कार झाला असेल की हे काय प्राणी, काय आहे हा, कसा आहे, ऐसे कसे आदमी हो सकता है, ऐसे कसे इंसान. ते नावाणी जे ते त्याच्या मागोमाग ते त्यांच्या होळ्या घेऊन तिथे आले की हा अजब दिसतो, मृत्यूची चिंता नाही करू आला, कुठून आला, काय आला. ते तिथे गेले, ते वरती चढले, त्यांनी त्यांची विचारपूस केली किंवा काही दूध आणून देतो, हे करून देतो, ते करून देतो. आणि त्याच्यानंतर 1.5 किलो मटर मधल्या सुट्टीत जो खात होता लहानपणी, तो माणूस तोच आहे जो परिव्राजक म्हणून 21 दिवस काही खाता न पिता सुद्धा राहू शकतो. कितना एक्स्ट्रीमिटी, हर बार एक्स्ट्रीमिटी, हर बार ना एक्स्ट्रीम, इकडचाही तिकडचाही. दटलं की कॅरिडिओस्कोप आठवत असेल ना, शोभादर्शी यंत्र असतं, एक तुकडा टाकला, ते 3 मिरर एकमेकाला असे 60 डिग्रीच्या अँगल मध्ये टाकले, एक बांगडीचा कास टाकला की एकाच्या 11 इमेज, आणि 3 टाकल्या की 11 अतिरिक्त 33 नाही, त्याच्यापेक्षा जास्त, ब्युटिफुल पिक्चर. यही तर आहे लाईफ ऑफ विवेकानंद, लाईक ए कॅरिडोस्कोप. इतना अलग अलग डायमेन्शन, इतने अलग अलग कलर. आणि मग तिथे विवेकानंद शिलेवर 3 दिवस बसले होते नॉनस्टॉप, 3 दिवस, और वो 3 दिन में सोचे की करणार काय आहे यहां से आगे, इथून पुढे करायचं काय, आतापर्यंत जे झालं झालं, इथून पुढे काय करायचं, आणि इथून पुढे काय करायचं याचं उत्तर त्यांचं त्यांनी जे शोधलं की इथून पुढे काय करायचं, इथून पुढे तेच करायचं जे आपले गुरुजी म्हणाले होते की मी तुला निर्विकल्प समाधी जी आहे ती कधीही लावू देणार नाही. निर्विकल्प समाधी लावायचीच नाही. दॅट एक्स्टॅसिक जॉय इज नॉट फॉर यू अलोन अँड यू आर नॉट फॉर दॅट जॉय अलोन.
तुझ्या स्वतःकरता आनंद फक्त एवढी तुझी हे असायलाच नको, हा आनंद लक्षावधी लोकांच्या जीवनात तू आणायला पाहिजे. आणि मग ते कोणता आनंद कसा आणायचा, मग आपली आपलीच मागची काय म्हणूया ट्रान्स किंवा सिनेमाच्या भाषेमध्ये जायचं तर नॅचरली मागे जाऊन फ्लॅशबॅक की गरज कोणाची काय, कोणाची काय गरज, मॅक्झिमम लोकांची काय गरज, काय गरज. आणि मग त्याच्यातून मिळालंय उत्तर की कोणता ईश्वर, आपण भक्ती करत होतो नारळ फोडत होतो, कोण ईश्वर म्हणजे कोण, कुठे असतो, कसा असतो, हिमालयात गेल्याने मिळतो, एका टांग्यावर उभे राहिले म्हणून मिळतो, तपश्चर्या केली कमंडलांनी पाणी पिलं म्हणून मिळतो, काही 2-4-5 सिद्धी प्राप्त झाल्या म्हणून मिळतो, तो ईश्वर नाही. ईश्वर कोणता, ईश्वर तो जो रोटी देईल तो ईश्वर, जो रोटी देईल तो ईश्वर. तुमको लगता नहीं 2020 के भारत में भी रोटी देने वालों की सब जरूरत है, मी भिकारी अडचणी नाही म्हणत आहे, पोटा पाण्याला लावताय कोणीतरी कोणाला तरी, या वाक्याची आजही आपल्याला गरज असं वाटत नाही तुम्हाला. मग जो रोटी देईल तो ईश्वर ही फिलॉसॉफी, आणि याच्याकरता पुढचं मला जे करायचं आहे ते फक्त याच्याच करता करायचं आहे, जो रोटी देईल तो ईश्वर. काल मार्क्स म्हणाला होता की धर्म ही अपूची गोळी आहे, हे सब भूखे कंगालों को ये नंगों को ऐसे रखो ऐसे रखो, उनको खाना भी नहीं मिलेगा तो चलेगा, जब खाना मिलेगा नहीं तो उसको पास में लाना, एक टिक्का लावा त्याला, एक टिक्का लावायचा, एक फूल द्यायचं त्याच्या हातात आणि त्याला सांगायचं की भक्ती कर, जप करत जा, ही घे मी तुला मा देतो. ईश्वराच्या चिंतनात तू राहिला की तू तहान रूख हरण नशील. धर्म ही अपुची गोळी आहे ती या अर्थाने म्हणाल होता मार्क्स, की त्यांना त्यांच्या प्रॉब्लेमचा अहसास होत नाही होऊ द्यायचा, म्हणजे तसेच राहतात ते नार्कोटिक इफेक्ट मध्ये, है ना. एनेस्थेसिया किसको चढा देंगे साला, समजेगा नाही ना कि मेरे को पेन हो रहा है ना. जय जयकार करून टाकायचा कोणत्या तरी देवतेचा, मिरवणुका काढायच्या कोणाच्या तरी नावानी, उत्सव साजरे करायचे, 2 दिवस जीव घालायचे लोक, चांगले लाडू द्यायचे बुंदीचे, म्हणजे त्यांना त्यांचं दारिद्र्य आणि त्यांना त्यांची अनअवेलेबिलिटी, त्यांना त्यांची असहाय्यता भिडायला नको कुठेतरी की मी फटीचर सारखा जगतोय. हा मार्क्स म्हणाला होता की हे सगळे धर्माशी निगडित लोक जे हे करतायत लोगों के साथ ये खिलवाड़ कर रहे, इसलिए कम्युनिज्म का थॉट उसने पुट अप किया. आणि काय डेंजर आहे यार, काय डेंजर आहे, इससे सारा बढिया एक्सट्रीम हो नाही सकता स्वामी विवेकानंद की, किती डेंजरस एक्सट्रीम. जे कम्युनिस्ट कधीही देव मानत नाही, कधीही धर्म मानत नाही, म्हणूनच कम्युनिझमची फिलॉसॉफी तशी चालते, इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ ऑल इकॉनॉमिक रिसोर्सेस या वाक्यावर कम्युनिझम चालतो किंवा साम्यवाद चालतो. मार्क्सला ज्यांनी अडॉप्ट केलं त्या रशियामध्ये जिथे कम्युनिझमच चालला इतकी सारी वर्ष, विवेकानंदांच्या जाण्यानंतरही किती वर्ष, जिथे धर्म अजिबात मान्य नाही कोणाला, तिथे भारताचे राष्ट्रपती राधाकृष्णन जेव्हा गेले तेव्हा राधाकृष्णांना त्या रशियाचा राष्ट्राध्यक्ष जो आहे तो ख्रुश्चेव होता का ब्रेझनेव होता सोडणं पिच्छा, तो कम्युनिस्ट होता जो कोणी होता, तो म्हणाला होता की तुमच्या एका तुमच्या देशातल्या एका माणसाला आम्ही प्रचंड मानतो, तो माणूस स्वामी विवेकानंद. आणि का मानतो, कारण त्याची फिलॉसॉफी जी आहे त्या फिलॉसॉफीमुळे मानतो, फिलॉसॉफी ती जो रोटी देईल तो ईश्वर, जो कॉमन मॅनचं कल्याण करेल तो ईश्वर. का ईश्वर संगमरवरी मूर्तींमध्ये, का ईश्वर आपण उभे करून ठेवलेल्या लाखोंच्या करोडोंच्या आश्रमांमध्ये, का ईश्वर वारंवार घातल्या जाणाऱ्या विनाकारण घातल्या जाणाऱ्या भंडाऱ्यांमध्ये, कुठे ईश्वर. ईश्वर रोटी देईल तो ईश्वर, और फिर हे फिलॉसॉफी के लिए आदमी पुरा जिया. रामकृष्ण परमहंसांना कॅन्सर झाला होता आणि दक्षिणेश्वरला अशी प्रचंड चर्चा देणार होती की इतक्या अवतारी पुरुषाला कॅन्सर कसा होऊ शकतो, माय गॉड माय गॉड. ते स्वामी विवेकानंदच होते ज्यांनी त्यांच्या काय म्हणू 6 ध्यायी जे होते त्यांचे गुरुबंधू जे होते त्यांना सांगितलं की अल्टिमेटली इट इज अ बॉडी, जैसे जैसे तुमको कुछ हो सकता है मेरे को कुछ हो सकता है, तो परमहंसांना होणार, तो परमहंसांना नाही झाला असं म्हणू वाटल्यास आपण, तो त्यांच्या शरीराला झाला आहे असं म्हणू वाटल्यास, पण तो कॅन्सर आहे, परमहंसांना कॅन्सरही मारू शकणार नाही असा त्यांच्या अंधश्रद्धाळू शिष्य जे होते त्यांचा विश्वास. आणि कॅन्सर झालाय म्हणजे ते जाणारच, हे वैज्ञानिक सत्य विवेकानंद तितक्या सहजपणे पचवतात आणि ते तितक्या सहजपणे पचवतात म्हणून म्हणून इतके तमाशे झाल्यानंतर जी नोकरी मिळाली ईश्वरचंद्र विद्यासागरांच्या काय म्हणूया शाळेमध्ये, त्यांना मुख्याध्यापकाची नोकरी होती,
चारच महिने झाले नोकरीला लागून आणि कॅन्सर झाला, तर ती नोकरी बाबाजीने सोडून दिली. कशा करता? गुरुची सेवा करायची म्हणून. मग पुन्हा परत आले, त्यांची सेवा केली. तोही एक किस्सा सांगतात, तो करायचा की नाही करायचा हे माझ्या मनात काय त्याच्या शहानिशा मी त्याची केलेली नाही. त्याच्यामुळे मी हे वाक्यासहित तो सांगतोय की त्यांनी कोणतं पाणी पिऊन ते काय ग्लास उष्टा ठेवला होता परमहंसांनी, तर विवेकानंदांनी तो पिऊन टाकला वगैरे. मला नाही वाटत किंवा वेदर इट इज राईट ऑर रॉंग. इफ ॲट ऑल ही वॉज अ पेशंट ऑफ कॅन्सर अँड डॅट टू थ्रोट कॅन्सर, तर हे इन्फेक्शियस वॉटर हे पिणं म्हणजे अद्वैत का हे मला आजच्या तारखेमध्ये समजलेलं नाही. शक्यता आहे की मी अजून समोर जाईन आणि अजून विवेकानंद वासीन काहीतरी तर समजेल. पण परमहंस गेले, परमहंस गेल्यानंतरही यांचं काम जे आहे हे राहायचं तसंच अव्याहतपणे चालू राहील. आणि हे इतके सगळे दौरे जे काय प्रसिद्धी ही सगळी आल्यानंतर लहानपणापासून तर जे आदवपणा नंबर एक, नवीन चॅलेंजेस कुठेतरी शोधून काढायचे आणि त्यांना भिडायचा नंबर दोन, कुठेही आपल्याला जे पटलं ते बेधडक करायचं तेवढं धाडस आपल्यात असायलाच पाहिजे नंबर तीन, कोणाचंही ब्लाइंडली काहीच ऐकायचं नाही नंबर चार, आणि आपल्या बुद्धीला पटेल असं जर समोर त्यांनी काहीतरी करून दाखवलं तर त्याचे ताबडतोब पाय धरायचे किंवा त्याच्या समोर नतमस्तक व्हायचं बेटर असं म्हणेन मी. जिसको मानना पडता उसको मानना ही पडता. परमहंस हे परमश्रद्धेचे परम काय श्रेष्ठ. मी वरवर ज्ञानी आतून भक्त, स्वामी विवेकानंदांचं वाक्य. मी वरवर ज्ञानी स्टुडंट असतात ते दाखवतात मेरे को भी नॉलेज आहे. मी वरवर ज्ञानी पण आतून भक्त, कारण मला माहिती आहे की हाच बाप्पू माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. मी वरवर ज्ञानी पण आतून भक्त, आणि हे वरवर भक्त आणि आतून अंतर्यामी महाज्ञानी. सब सब समजायला म्हणतो, ब्रह्मांड का ज्ञान आहे बोलेन हे सगळं समज आहे. गो विथ एनी प्रॉब्लेम अँड ही विल सॉल्व्ह. दॅट आय हॅव फेथ इन माय गुरु, दॅट इज रामकृष्ण परमहंस. हा एवढा विश्वास त्यांना त्यांच्या गुरुविषयी होता, इतक्या एस्टिमेटमिटीच्या याच्यावर ते जगले. आणि परमहंसांच्या जाण्यानंतरही त्यांच्या स्टोऱ्या बदलल्या नाही. आणि लहानपणापासूनचे हे ट्रेलर जे आहेत, खवय्ये कसे गवय्ये कसे, काय बलदंड शरीर कोण्या एका जमान्यातलं बॉक्सरचं कसं, आणि इंटेलिजन्स किती शार्प, 1000 आपसे है कोई जो एमबीए एंट्रन्स प्रिपेअर करत आहे, आपले है कोई जो कॅट प्रिपेअर करत आहे. एक आकडा फेक तुम्ही स्वामी विवेकानंद आपके लिए, 1700 वर्ड्स पर मिनिट. घरी जायचं आपल्या आपल्या कोचिंग क्लासचा रिडिंग कॉम्प्रेशनचा फाईल काढायचा, त्याच्यामध्ये दिलं तर हाऊ टू रीड फास्ट अँड इफेक्टिव्हली, यु नो रिडिंग कॉम्प्रेन्शन इंग्लिश लँग्वेज मेजर सेक्शन अंडर युअर कॅट अँड ऑल द ऍप्टिट्यूड टेस्ट. जाओ अपना अपना रिडिंग पेज जो है वो ले लो खुद, 10 मिनट कोई भी किताब उठा के पढ़ लो, कितना मैटर पड़ा वर्ड्स काउंट कर लेना, फिगर तुमको मैं दे दिया हूं, 1700 वर्ड्स पर मिनट. आई एम डैम श्योर 1/4 पर्यंत नहीं पोटना तुम्हें. अजून थोड़ा सा वाक्य सुधरतो, 1/4 पर्यंत ही नहीं पोचणार आपण. मी मगाशी तुम्ही म्हटलं होतं, मी आता आपण म्हणतोय 1/4 पर्यंत नहीं पोचणार. पण इंटेलिजन्स त्या ग्रेडच आहे, आणि हे सगळं इंटेलिजन्स आणि हे सगळं आहे, हे सगळं ज्ञान आहे, डेडिकेशन आहे, डिवोशन सगळं आहे. त्याच्यापेक्षा खतरनाक म्हणजे कॅरेक्टर, त्याच्यापेक्षा खतरनाक कॅरेक्टर. लहानपणी म्हणजे कॉलेज लाईफ डेज मध्ये, नॉट लहानपणी, कॉलेज डेज मध्ये त्यांच्या घरी त्यांच्या बाहेरच्या खोलीत ते हार्मोनियम काढून काय बसले आणि काहीतरी म्हणत होते, म्हणजे त्यांचा रोजच चालायचं ते कार्यक्रम. तर त्यांच्या समोर राहणारी एक पोरगी जी आहे तिला त्यांच्याशी प्रचंड आकर्षण निर्माण झालं की माय गॉड यू कॅन अंडरस्टँड सच थिंग हॅपन विथ एव्हरी वन इन द लाईफ ऍट सम पर्टिक्युलर टाइम. तसं त्या मुलीचं झालं, तिने डेअरिंग केलं. हा काही करणं शक्य नव्हतं, हा त्या पंथातच माणूस नाही. तिने डेअरिंग केलं की आज तर सोक्षमोक्ष लावायचाच, याला विचारावंच लागतं. आजच्या भाषेत सांगायचं तर मेसेज टाकावाच लागतो एक व्हॉट्सअप किंवा फेसबुक जे काय तुमचं त्याचा. ती आली, तिने दरवाजा नॉक केला, याने दार उघडलं, ती समोर उभी. ऑल व्हेरी ब्युटिफुल अँड व्हॉट एव्हर द स्टोरीज आर नॅरेटेड इन द बुक्स, है ना, एकदम सुंदर वगैरे वगैरे. तिला समोर पाहिलं आणि ती कोणत्या इंटेन्शननी आलेली आहे हे तुम्हाला कळतं, म्हणजे मी सांगितलं म्हणून मला कळलं, कारण मी वाचलं म्हणून हे ना. त्या मुलीला कळण्याचा प्रश्नच नव्हता, तिचंच इंटेन्शन होतं, तिला तर माहितच होतं. काय खतरनाक सिनेमा पडता की ती पोरगी कोणत्या इंटेन्शन, आज तर विचारणं टाकते आज सोक्षमोक्ष लावायचं. आज ती म्हणून आलेली टकटक केलं, यांनी दार उघडलं, तिला समोर पाहिलं, तिच्याकडे पाहिल्यावर
इतका टेरिफिक इंटेलिजेंट होता पुट्टा, इतका टेरिफिक इंटेलिजेंट कि एका सेकंदात तुम्हाला समजलं की ही का आली आहे, आणि इतका फुल ऑफ कॅरेक्टर होता की दुसऱ्या सेकंदाला तिने काही बोलण्याच्या आधी यांनी तिला रिस्पॉन्ड केलं, माताजी मी तुमच्याकरता काय करू शकतो, कहाणी खतम. मला तसं वाटतं की त्यांचं हार्मोनियम आणि त्यांचं म्युझिक आणि जे जे काय ऐकून ती मुलगी त्यांच्या प्रेमात पडली आणि ती येऊन कन्फेस करण्याच्या आधी यांनी बा म्हणून दिला की माताजी मी तुमच्याकरता काय करू शकतो. मला भोवती पाहिल्यावर असं वाटतं की निम्मे लोक गिटारचा क्लास लावतात त्याच्यामागे इंटेन्शनच हे असतात का. गॅदरिंग में हिस्सा क्यों लिया, बिकॉज यू लव म्युझिक. कोणीतरी आलं की मुद्दाम घराचा दरवाजा उघडा ठेवून तुम्ही काय तुमचं हार्मोनियम किंवा मी माझा पियानो तो वाजवत बदल. मी आता खूप पलीकडे गेलो त्याच्या, पण म्हणजे तुमच्यापैकी यंग एज म्हणले काय काय झालंय हे विवेकानंद, हे विवेकानंद म्हणजे अरे अमेरिकेत गेले ते तर तेव्हाही ते यंगच होते ना. अरे कारण टोटल लाईफ 39 years 5 months आहे ना, 24 days एकूण आयुष्य. मग अमेरिकेत गेले म्हणजे 63 30 years हार्डली. तिथे गेल्यानंतरही जे काय डिस्कस केला म्हणजे जे काय काय म्हणूया व्याख्यान दिलं ते व्याख्यान इतकं टेरिफिक इम्पॅक्टफुल की ते झाल्यानंतर बॅरिकेड्स म्हणजे तुमच्या आणि माझ्यामध्ये ही जी एक काय लोखंडी किंवा स्टीलची जी एक हे लावलेली हे बॅरिकेड ओलांडून महिलांचा जथ्थाचा जथ्था काय म्हणतो जमा म्हणू का नाही म्हणू शकत, जमा नसतो तो झुंड असते का ते झुंड नाही, झुंड नाही म्हणू शकत. काय म्हणू जथ्था म्हणू का नाही, जथ्था नाही म्हणू शकत. थवा म्हणू का थवा, थवा काय म्हणू, चहचहाट करणारा थवा आहे ना. हा थवा जो आहे हा हा त्या विवेकानंदांच्या दिशेने सरकतोय असोशिनी प्रचंड, बिकॉज दॅट दे आर अंडर दॅट ओव्हरवेलमिंग इम्पॅक्ट. माय गॉड व्हॉट अ पर्सन, तो इतका प्रचंड यांनी तो जमा समोर सरकतोय. राईट नावाच्या मॅडम तिथे होत्या ज्या विवेकानंदांकरता ऑलमोस्ट ऑल रिस्पेक्टेबल तेवढ्याच ऑलमोस्ट ऑल लाईक से गुरु किंवा तितक्या सिनियर त्या मागे उभ्या होत्या. त्यांनी मनातल्या मनात एक वाक्य म्हटलं की मुला या जथ्यापासून आणि या आक्रमणापासूनही जर तू स्वतःचा बचाव करू शकला यशस्वीपणे तर मी तर हे मानीन की तूच ईश्वर आहेस. आणि अमेरिकेतल्या त्या बायांच्या किंवा मुलींच्या त्या जथ्यापासूनही विवेकानंद स्वतःचा बचाव पूर्णपणे करून वापस आलेले आहेत. क्यों होता है हमेशा ऐसे की ऐसी कहानियां फिर लंबी नहीं चलती. कोई 21 साल का गया, कोई 16 साल का गया और इनको भी शायद उतना समय नहीं मिला. जस्ट व्हाट एवर आई टोल्ड यू 39 years 5 months and 24 days. दक्षिणेश्वरला शेवटी राहत आहेत, शेवटपर्यंत विद्यार्थ्यांना शिकवतायत. आपले सगळे कारनामे जेवढे मल्टी डायमेन्शनल आस्पेक्ट मी तुम्हाला सांगितले या प्रत्येकाच्याशी हा माणूस शेवटच्या दिवसापर्यंत संबंधित होता किंवा परफॉर्मिंग होता. फक्त संबंधित नाही परफॉर्मिंग होता. 2 July मार्गारेट म्हणजे भगिनी निवेदिता त्यांना दीक्षा दिली तो आश्रम म्हणजे अलमोड्याचा आहे ना. तिथे ते वडाचं झाड वगैरे आहे, त्याला तो पार वगैरे बांधलेला आहे. कधी जाल नैनीत आला तर त्याच्याजवळ अलमोडा आहे ते पहा. त्याच उत्तराखंडच्या जाता तो मायावती आश्रम आहे. विवेकानंद शिळा किंवा विवेकानंद स्मारक म्हणून आता आहे ना कन्याकुमारीचं जे, तिकडे कधी जात आलं तर जा. आणि आणखीनही कुठेतरी जा. येल ओघात निवेदिता त्यांना भेटायला आली. निवेदिता त्यांना भेटायला आली ती त्यांची काय म्हणूया मोस्ट काय जसं रामकृष्ण परमहंसांकरता विवेकानंद तसं विवेकानंदांकरता निवेदिता. हा तितकी चांगली शिष्या त्यांची. हा ती त्यांना भेटायला आली स्वामी कसं आहे काय तब्येत काय म्हणते वगैरे वगैरे. ती भेटायला आली म्हणून या माणसानी तिच्याकरता कुकिंग केलं, तिच्याकरता पुन्हा स्वयंपाक केला. तो समोर बसून तिला वाढून वाढून जीव घातला आग्रानी आग्रानी हे घे ते घे बेटा असं कर पोटभर जे अमुक कर ढमुक कर. ते जेवण झाल्यानंतर ती हात धुवायला गेली तर हा माणूस तिथून उठून तिथे गेला आणि तो तिच्या हातावर पाणी घालू लागला. मैं बोला ना सला इतना सिंप्लिसिटी की इतना डिफिकल्ट लगे की नो वन कॅन बी एव्हर दॅट सिंपल विथ दॅट इंटेलिजन्स अँड दॅट नॉलेज अँड दॅट स्पिरिच्युअलिटी अँड दोज मल्टी डायमेन्शनल आस्पेक्ट है ना. स्टुडंट के सामने डेसिबल के सामने ती हात धुवायला गेली हा माणूस तिच्या हातावर पाणी टाकतो.
मग निवेदिता म्हणते की स्वामी असं काय करताय, सेवा कोणी कोणाची करायची, मी तुमची की तुम्ही माझी. स्वामी विवेकानंद तोच आयुष्यभराचा त्यांचा, त्याच्या आधीच्या आयुष्यभराचा परमहंसांचा तोच संदेश त्याही वेळेला पुन्हा तिला देतात की अजून पूर्ण समजलं नाही आहे तुला, मडकं कच्च आहे माझी शिष्या पण पूर्ण समजलं नाही आहे, तू कोण मी कोण, नाही का, मी म्हणजेच तू, तू म्हणजेच मी, दडगत द्वैत. मला माझे हात धुवायचे असते तर मी जसे धुतले असते तसे तुझे हात धुवायचे होते ते मी धुवून दिले, मी पाणी टाकलं, त्याच्यात बिघडण्यासारखं काय. आपल्या विद्यार्थ्यांची किंवा आपल्या शिष्यांची इतकी इतकी निरलसपणे कोणी सेवा करू शकाल, करू शकायला पाहिजे ना, आपण तरी करू शकायला पाहिजे ना. इफ वी बिलॉंग टू दिस लँड इंडिया अँड इफ वी बिलॉंग टू दॅट हेरिटेज ऑफ से अवर हिस्ट्री अँड रिलिजन अँड कल्चर अँड फिलॉसॉफी अँड व्हॉट एव्हर अँड, आपण तर करू शकायला पाहिजे ना. मग त्याच्यावर पुन्हा अजून स्वामी विवेकानंदांचं वाक्य की आणि समजा मी तुझे हात धुवून दिले ते इतकं कोणतं बिघडला, तुला तर माहित आहे जीजसनी म्हणजे येशू ख्रिस्तानी पण त्याच्या शिष्यांचे पाय धुवून दिले होते. मार्गारेट नोबेल आहे ना ती ओरिजिनल ख्रिश्चन आहे ना, नंतर मग इकडे आली ना म्हणजे काय दीक्षा घेतली मग नंतर तर नाव निवेदिता की येशू ख्रिस्तानी पण त्याच्या शिष्यांचे पाय धुवले. खडकन एक बीट चुकला मार्गारेटचा, एक ठोका चुकला की स्वामी तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, ती बोलली नाही हे वाक्य तिच्या मनात सांगतोय की स्वामी तुम्ही म्हणताय बरोबर आहे की येशू ख्रिस्ताने किंवा जीजसनी पण त्याच्या शिष्यांचे पाय धुवून दिले होते पण तो त्याच्या आयुष्यातला शेवटचा दिवस होता. हाऊ कॅन शी टॉक दिस नॉनसेन्स, हे अभद्र कसं कसं बोलायचं आपल्या गुरुविषयी, आपल्या इतक्या बिलवेड गुरुविषयी कसं बोलायचं, ती बोलू नाही शकली. ती तारीख 2 जुलै होती. जस्ट ए वन मोर डे पास्ट इन बिटवीन दॅट 3rd of July अँड देन इट केम द लास्ट 4th July. 4 जुलै सकाळी विवेकानंद उठले, मंदिरात गेले, तिथे जे काय त्यांची प्रार्थना वगैरे जे काय ती केली, वापस आले त्यांचा जप केला त्या दक्षिणेश्वरच्या किंवा बेलूर मठाच्या किंवा रामकृष्ण मिशनच्या खालच्या तळघरात गेले, म्हणजे बेसमेंट होतो तिथे आहे अजूनही, त्या बेसमेंटला ते गेले, 1 तास म्युझिकचा रियाज झाला. दुपारी मेस त्यांची कॉमन कम्युनिटी मेस म्हणतो आपण तशी, काय म्हणूया मेसच म्हणूया, त्या मेसची घंटी वाजली, जेवणाची घंटी वाजली म्हणून ते जेवायला गेले. एरवी ते रूममध्ये जेवायचे, त्या दिवशी तिकडे गेले, तिकडे गेले सगळ्यांबरोबर जेवले, त्यांचे सगळे रामकृष्ण मिशनचे 6 द्यायचे हे नॅचरली त्यांच्याबरोबर आहेत, सगळे स्टुडंटही काही आहेत, सगळे एकत्र जेवले. तिथे त्यांना जे काय काय त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर प्रचंड प्रगाढ होता तो त्यांना जो वापरता आला, आपल्या शुद्ध भाषेत ज्यांना जेवढी काय कोणाची थट्ट्या मस्करी करता आली किंवा अभ्यास काय करता आला तेवढ्या त्यांनी केल्या. तिथून ते परत आले, थोडा वेळ 1 तास झोपले, उठले, बॉईज हॉस्टेलला गेले, स्टुडंट्सला कॉल केला की चलो मूड आहे पढाता हूं, संस्कृत ग्रामर काढलं पाणीनी जे काय ते 3 घंटे 3 तास 3 तास जे आहे ते संस्कृत ग्रामर त्यांना शिकवलं. संध्याकाळ झाली, मंदिरात पुन्हा संध्याकाळच्या आरतीची बेल झाली, ते गेले नाहीत, ते त्यांच्या रूममध्ये जप करत बसले. त्याच्यानंतर नॅचरली रात्रीचं जेवण, ते त्यांनी जेवण घेतलं 9 वाजता आणि एका शिष्याला हाक मारली आणि त्यांना सांगितलं की दारं खिडक्याच्या ते उघड, मला थोडंसं गर्मी वाटते आणि मला थोडासा वारा घालते ना, जुन्या काळचे पंखे होते बा तेव्हा. कितना रे कितना पीछे का बात है ना, 1902 की तो डेथ है, 100 वर्ष तर हे सरळ 117 वर्ष झाले. तर पंख्याने मला वारा घाल, तो शिष्य वारा घालत बसला, त्यांनी डोळे मिटले, मध्येच उघडले, मध्येच मिटले, मग 2 श्वास घेतले आणि मग सोडला. ते नेहमीच ध्यान लावायचे, तो कोई सोचे तो कैसे सोचे की क्या हुआ है, तो तसा वारा घालतो शिष्य त्यांना. मग त्यांची हालचाल नाही आहे काही म्हणून त्याला कदाचित थोडीशी कुठेतरी काही वाटत असेल, पण तो पुन्हा कॉम्पेन्सेट करतो, स्वतः कन्व्हिन्स करतो की नेहमीच आहे ध्यान लावलं समाधी. मग थोड्या वेळाने रक्ताची एक रेष जी आहे ही त्यांच्या चेहऱ्यावर त्याला दिसते आणि मग तो हादरतो, तो बाहेर जातो, मेडिकल स्क्वॉड तिथलं जे ते येतं, बाकी शिष्य येतात, तपासण्या चालतात, डॉक्टर म्हणतात की फक्त श्वास रोखला गेला, अवरुद्ध झाला आहे श्वास, फक्त हिंड्रन्समध्ये आहे श्वास रोखून ठेवणं हे पुन्हा समाधीवाल्यांचं लक्षण. काय नक्की काय झालं, 3 तास त्याच्यात जाणार आहेत 2.5 तास आणि मग मध्यरात्री डॉक्टर जाहीर करणार किंवा विवेकानंद गेले. अशी रूम आहे, इकडून एक दरवाजा, इकडून एक दरवाजा, समोर 3 खिडक्या आणि समोर नाही तरी मोकळं पटांगण.
या एंट्रन्स मधून तुम्ही आले की समोर तिथे 5 फुटाचा मोठा आरसा, मग असे समोर आले की इकडे एक अशी स्प्रिंगची गादी आहे, म्हणजे एक कॉट आहे आणि त्याच्यावर एक स्प्रिंगची गादी आहे, ती त्यांच्या प्रदेशातल्या शिष्यांनी स्वामींना भेट दिली आहे, ज्या गादीवर स्वामी कधी झोपले नाही. त्याच्या बाजूला एक छोटी खाट आहे लाकडी, त्याच्यावर ते नेहमी झोपायचे. मध्ये एक गोल टेबल आहे, त्याच्या बाजूला ती अशी नाही का लांब पायाची अशी आराम खुर्ची होती तेव्हा जुन्या काळची, है ना, अशी स्लॅन्टिंग चेअर म्हणतो आपण बीचवर किंवा याच्यावर तशा चेअर, स्विमिंग पूलवर तशा. तर ती एक रिलॅक्सिंग चेअर जी आहे ती तिथे चेअर ठेवलेली, ती त्यांची पेट चेअर. तर तिथे त्यांचं म्हणजे गोल मोठं मेज आहे, त्याच्यावर शाईची दौत आहे, ती दौत उघडी आहे. त्यांचं पेन जे आहे ते तिथे आहे, बाजूला त्यांचं टपार आहे, त्या टेबलवर रामकृष्ण परमहंसांचा एक मोठा फोटो आहे, त्या मोठ्या टेबलच्या बाजूला एक छोटा आपण आजच्या भाषेत कॉफी टेबल म्हणतो की नाही, तसं छोटस टेबल आहे ज्याच्यावर ते चहादाणी आणून ठेवायचा तो त्यांचा सेवक. समोर 3 खिडक्या आहे. काय एवढं वर्णन करतोय मी त्या रूमचं, 4 जुलै 1902 ती रूम विवेकानंद जिथे गेले ती रूम तीच आहे जिथे त्यांना पहिल्यांदा निर्विकल्प समाधीचा अनुभव रामकृष्ण परमहंसांनी दिलेला, आणि नंतर त्यांना सांगितलं की हे समाधीमध्ये याच्यानंतर झूट पर्पजफुली जीना है और खुद के पर्पज के लिए नहीं, ये तो तू भी जानता है, वो मुझे तेरे को बताने की जरूरत नहीं. इसके बाद पर्पज यही कि मला लोकांकरता जगायचं आहे आणि निर्विकल्प समाधी मी लावून देणार, ये ताला लगा के चाबी मेरे जेब में डालना, फिर से मांगने का नहीं. आणि मग कदाचित शक्य आहे की त्या दिवशी रात्री जेव्हा ते शेवटचं जे काय 2 श्वास त्यांनी घेतले आणि काय झालं तेव्हा कदाचित रामकृष्णांचा आणि त्यांचा संवाद झाला असेल, कि बस स्वामी आता संपलं ना, जो जो आपने सोचा मेरे बारे में या मैं करूं इसके बारे में वो तो कर चुका हूं ना, आज तो द्या ती किल्ली पुन्हा एकदा प्लीज, एकदा तो द्या किल्ली, लहान पोर आईला खेळणं मागतो तसं किंवा शिष्य त्याच्या गुरुला काही मागतो तसं फरक कुठे, एक आईन तिचं लहान मूल आणि एक चांगला गुरु असा आणि चांगला शिष्य तसा फरक कुठे, तो नसतोच रे म्हणून तो अद्वैत, ती द्या ना प्लीज. आणि तुला ती दिली असेल रामकृष्णांनी, मला कुठे माहित आहे, आय एम जस्ट गेसिंग व्हॉट आय कॅन डू, उसके सिवा कर क्या सकता हूं मैं, कदाचित त्यांनी ती दिली असेल. आणि मग ती त्यांची सो कॉल्ड समाधी वगैरे जी काय ती लागली आणि विवेकानंद गेले. ये स्वामी आदमी है, ये स्वामी आदमी है जो कभी सिद्धि के पीछे गया नहीं, और किसी चमत्कार जिसने पूरे जिंदगी में किसी को करके दिखाया नहीं. आणि रामकृष्ण मिशनचे 2 त्याचे सहाध्यायी म्हणजे दीक्षा प्राप्त सहाध्यायी जेव्हा तिथून दिसेनासे झाले किंवा गायब झाले आणि हे जेव्हा आलमडाला आश्रमाच्या स्थापनेकरता गेले तेव्हा ते 2 लोक 12-12-15 वर्षांनी त्यांना भेटले. मग नाहीतरी ते एकमेकांना ओळखत होते, झालं किंवा तुम्ही कुठे होते, काय होते, तू काय प्राप्त केलंय, मी काय प्राप्त केलंय, मग तो त्यातला एक त्यांचा साथ देतो म्हणाला किंवा मी इथे हिमालयात होतो काही श्रेष्ठ गुरूंच्या आणि योग्यांच्या सानिध्यात आणि त्यांनी मला सिद्धी दिली किंवा सिद्धी शिकवली आणि मी चमत्कार करू शकतो. दुसराही म्हणे की मला पण सिद्धी प्राप्त आहे. तो एक जो आहे तो म्हणे किंवा मी काय तोंडातून आग काढून दाखवतो, हा असं केलं की आग काढून तोंडातून, इतकं वर्ष तपश्चर्या केली सिद्धी मिळवली. आणि तो दुसरा म्हणे की चल हे बघ हे समोरचे नदीचं किंवा काय सरोवराचं पात्र दिसतंय, हठयोगी म्हणतात ना, हठयोग आहे आजही म्हणजे बिलीफ मध्ये आहे की मी पाण्यावरून चालायची सिद्धी मिळवली आहे मागच्या 12 वर्षात, हे बघ मी पाण्यावर चालून दाखवलं, तू काय मिळवलंस दक्षिणेश्वरला इतक्या वर्षांमध्ये. त्याच्यावर विवेकानंदांचं उत्तर होत, 2 पैशात माचीस येते आणि 50 पैशामध्ये नावाड्याला जर पैसे दिले तर तो गंगा पार करून देतो. या फालतू गोष्टींकरता 12-12-15-15 वर्ष घरांची काय करत, तू तोंडातून आग काढतो कशाला, झाम्या माचीस आहे ना, हा आणि नावाडी तुला गंगा पार करून देतो तर तू काय पाण्याहून चालायचं काय शिकवणारा, इतना रॅशनल स्वामी. मी तो बोलतो एकही स्वामी आहे जो इतना रॅशनल आहे आणि हाही गेलेला आहे गया खलास. अभी फिर कभी वो कन्याकुमारी जाना या फिर वो दक्षिणेश्वर की वो रूम देख के आना. और एक चीज वो रूम में जो आज भी ये रूम वैसे के वैसे है, अजून एक गोष्ट त्या रूम मध्ये भिंतीच्या मागे कॅलेंडर आणि कॅलेंडर 30 तारीख अजून 4 जुलै आज विवेकानंदांची जयंती की पुण्यतिथी, जो कुछ भी होगा क्या फरक पडता है, तेच तर अद्वैत. मला दीर्घकाळ जगायचा आहे या उद्देशाने काही लोक जगत असतात आणि मी मेल्यानंतर जास्त दीर्घकाळ टिकून राहिलो पाहिजे हा दुसऱ्या काही लोकांचा उद्देश होतो.
तो आज जैन जी पुण्यतिथि क्या है, क्या है, क्या फर्क पड़ता है, क्या फर्क पड़ता है? और क्या सिर्फ आज ही है 12 जनवरी? बिकॉज गवर्नमेंट सेज बिकॉज वी अडॉप्ट दैट डेट एज नेशनल यूथ डे एंड वी मे अडॉप्ट टुमारो दैट अनदर डेट 4 जुलाई, वो भी कोई एक नाम से हम शायद अडॉप्ट कर सकते हैं। गवर्नमेंट बदलेंगे, किसी संप्रदाय को मानने वाले गवर्नमेंट आएंगे, है ना, फिर वो अपने अपने लोगों के लिए एक एक तारीख और ढूंढ निकालेंगे। आणि आपण ते झांबल्या सारख्या पुन्हा त्याही तारखा पाळत बसू। मी तर सांगितलं पहिले की एका तारीख आहे माझ्या दृष्टीने मोस्ट अप्रोप्रिएट डेट। गवर्नमेंट ऑफ दिस इंडिया के बहुत कम डिसीजन ऐसे हो सकते जिसको तहे दिल से हम मान्यता दे सकते, ये डिसीजन वैसा है। किंवा नॉन अदर दॅन बॉस विवेकानंद जन्मतिथी जी आहे, राष्ट्रीय युवक दिन, याच्यापेक्षा चांगली मिसाल होऊच नाही शकत। बाकी ते सगळे चांगलेच आहेत पण नॉन अदर दॅन दिस, ना नॉन अदर दॅन दिस। फिर कभी विवेकानंद वो शिला या विवेकानंद स्मारक कन्याकुमारी जाएंगे ना, कन्याकुमारी जाने का पूरा हिमालय से चाहे तो घूम के जाएंगे। हे ऐसा भारत जो जिथे संपत्ति होता ना गुरु नानक टेपरिंग मध्य शेवटचा स्पॉट सदन मोस्ट पार्ट ऑफ इंडिया मेन लैंड कन्याकुमारी आणि मग पुन्हा समुद्र आणि मग काय विवेकानंद स्मारक वगैरे तिथे खाली जायचं आणि मग असं वरती पाहिजे भारताकडे, असं वरती पाहिजे भारताकडे। म्हणजे विवेकानंदांसारखा भारत तेवढा मोठा आहे किंवा हिमालय एवढे विवेकानंद मोठे होते हे तो समजा। चलो मुंडी उलटी घुमालो, पीछे देखो दक्षिण की तरफ हिंदी महासागर दिसतो आणि हिंदी महासागरात मध्ये कोणती बेटा बेटा नाही आहेत, नकाशे पाहून घ्या, डायरेक्ट अंटार्क्टिका पर्यंत अथांग। हे विवेकानंदांचं ज्ञान आहे। आणि उरलेल्या दोन दिशा ज्या आहेत पश्चिम आणि पूर्व तिकडे पहा, तुम्हाला कदाचित सूर्य दिसेल, तुम्ही केव्हा गेले याच्यावर अवलंबून। विवेकानंद गेले, त्यांचा मृत्यू आहे, त्यांचा मृत्यू आहे तो सूर्याचा किंवा सूर्यासारखा आहे। सूर्य कधीही काहीही होत नाही, सूर्य त्याच्या जागी स्थिर असतो हे माहीत असूनही सूर्य दिसेनासा जेव्हा असतो तेव्हा आपण म्हणतो सूर्य अस्ताला गेला आहे। सूर्य उगवतही नाही, सूर्य मावळतही नाही, सूर्य हा इटर्निटी आहे, तो शाश्वत आहे, वो वही रहेगा जहां है। मगर रोजमर्रा के जिंदगी में जब हम अर्थ के ऊपर यानी पृथ्वी के ऊपर आपल्या आपल्या अवकाशातल्या जीवनामध्ये पुन्हा जेव्हा येऊ ना तेव्हा आपल्या निर्वाहाची ही जिंदगी जी आहे ना ही साली फिरायला लागते रे। आणि ही फिरल्यामुळे तो सूर्य तात्पुरता दिसेनासा होतो। सूर्य नष्ट होतच नाही कधी, नेव्हर, नायदर इट रायझेस नॉर इट रेस्ट्स। आपल्या आपल्या वैयक्तिक नेहमीच्या आणि प्रपंचाच्या निर्वाहाच्या आणि फिजिकल सगळ्या नीड्सच्या या भौतिक जीवनातून फुरसत जेव्हा आपल्याला मिळणार तेव्हा आपण सूर्याकडे पाहतो आणि सूर्य दिसतो आणि सूर्याचं गुणगान करतो जसं आपण आज करतो आहे। और फिर यहां से बाहर निकलेंगे, आता वाजते कोणाला थंडी, और फिर यहां से बाहर निकलेंगे, फिर वही उस दौड़धूप वाली जिंदगी में जब फिर इन्वॉल्व हो जाएंगे, पता नहीं कौन कितनी इंटेंसिटी से, जहां यहां तो सबने सुना, मैं जानता हूं आई एम ए गुड टीचर, यहां तो सबने उतने इंटेंसिटी से सुना, यहां से बाहर जाने के बाद कौन किती याला टिकवून ठेवू शकणार आहे या समाधी अवस्थेला, त्याच्यावर डिपेंड करत आहे कि आपण नक्की काय करत होतो, काय तुम्ही बोला आम्ही बसलोय, कि तुम्ही बोलताय आणि आम्ही ऐकतोय, कि तुम्ही बोलताय म्हणजेच आम्ही ऐकतोय। हे एक अद्वैत एवढं आपल्याला मिळालं, एक फोकस कॉन्सन्ट्रेशन एवढं आपल्याला मिळालं, त्या क्षणाला तेवढं म्हणजे तेवढं। आणि हे प्रत्येकाजवळ असतं रे, छोट्या छोट्या मुलांजवळ समाधी आहे, फक्त विवेकानंदांजवळ थोडी नव्हती, अपने अपने एरिया में शाम के अंधेरे में, यानी शाम ढल रही है 5:30 धुंदा अंधेरा जो है वो धीरे धीरे आ रहा है आणि आपापल्या एरिया मध्ये ग्राउंड वर पोट्टे क्रिकेट खेळून आले, बाजूने जाणारे माझ्या किंवा तुमच्या इच्छे लोक जे आहेत ते त्यांना शिळ्या घालू घालू परेशान, त्यांचे मायबाप जास्त परेशान की या मूर्खांना चेंडू दिसतो तरी आहे का, पण तुम्ही पण कधीतरी लहान होतात, तुम्ही पण त्या अंधारात खेळलेले आहे आणि तुम्हाला माहिती आहे की दिसतो दिसतो, कारण संध्याकाळचा अंधार असा स्विच ऑन स्विच ऑफ केल्यासारखा पडत नाही, तो असा हळूहळू हळूहळू येतो आणि तो जसा हळूहळू येतो तशी आपली नजर आणि आपले डोळे त्याला सरावत जातात। तुम्ही 5 मिनिटं तरी ग्राउंड मधून बाहेर निघाले पुन्हा तुम्हाला तो चेंडू दिसणार नाही, तुम्ही 5 मिनिटं तरी तुमच्या ध्येयापासून वंचित झाले पुन्हा तुमची ती समाधी लागणार नाही, त्याच्याकरता पुढचा दिवस कांट से बॉस
कदाचित पुढचा जन्म उजाडावा लागेल. पण जोपर्यंत तुम्ही कंटिन्युअसली त्या कामामध्ये आहात तोपर्यंत हळूहळू येणारा हा अंधार तुमचं काहीही बिघडवू शकत नाही. तुम्हाला चेंडू दिसत असतो, तुम्ही खेळत असता, आठ दो दो हर की एक एक हो जाए बॉस, टेपाळ ने पोटते रे त्यांच्या चड्ड्यांसर्ट कुठे ते त्यांना समजत नाहीये. अरे हे टेपाळ आठ दो दो होते ना बेटा, अरे वाटा डबल घड़ी है ना, यही तो है जिंदगी. और ये जिंदगी बच्चों को समझी तो हमको नहीं समझी थी क्या? हम कभी बच्चे नहीं थे क्या? हम बच्चे थे तब हमारे पास ये समाधि थी. आपण जस जसे मोठे होत गेलो ना तस तसे बिघडत गेलो यार. चलो उस बहाने आज हम फिर से हमारे बचपन तक के अगर गए हैं, फिर समझे शायद उस समाधि के बारे में जो कभी हमारे ही पास थी, और शायद ये समझो अभी कि ये समाधि अभी भी हम में मौजूद है. और उतना भरोसा रखेंगे कम से कम वो आदमी के ऊपर कि तू ईश्वराचा अंश आहे आणि निर्वाहाच्या भावनेने ईश्वराकडे नाही पाहिजे. मायापुराला इन्व्हिटेशनचे हे ईश्वराचं काम आहे. मला प्रमोशन तुला लाज नाही वाटत, तू काम करत नाही तुला प्रमोशन हे ईश्वराचं काम आहे. माझं तिच्याशी जम माय गॉड एवढाही जम नाही तुझ्यात. येस अर नो? हे ईश्वराचं काम नाही, हे ईश्वराचं काम नाही. त्या अँगलनी जर ईश्वराकडे बघू, त्या अँगलनी जर भक्तीकडे बघू, तर मग मला असं वाटतं की भक्ती योग ही आपल्याला हळूहळू समजायला लागेल. फिर वही बात करता हूं, रुको मत झुको मत अगर रास्ता सही है. अगर रास्ता सही है और सही नहीं है तो किसी से यानी अपने गुरु से पूछ लेना ना एक बार. और इसके लिए कोई गुरु करो ना एक बार. इतना क्यों तुम्हारा अहंकार आड़े आ रहा है कि मुझे कोई सिखा नहीं सकता? हर कोई तुम्हें सिखा नहीं सकता, मैं जानता हूं. अरे कोई तो होगा जो तुम्हें सिखाएगा. वो गुरु का इंतजार करो, वो जब आएगा तो ये हौसला जो है वही काम में आएगा. होप दैट मीन वॉट एवर द नंबर वी वेर हियर, दैट वॉज ए ग्रैंड मीट, ग्रैंड मीट, ग्रैंड मीट एटलीस्ट फॉर मी, फॉर सुबोध, अरुंधति, धनंजय, शिल्पा, अमर, स्नेहा, नवेंदु एंड हुसवर. Our organizer team, thank you very much. इतनी कड़ी ठंड में अपने अपने बहुत सारे प्रॉब्लम बाजू में रख के आप लोग यहाँ आए. समोर जेव्हा लोक बसले होते ना, जेव्हा आपण सुरू केलं तेव्हा जेव्हा लोक बसले जे होते ना, त्यांनी आता मागे होऊन पाहिलं की नाही तरी त्यांच्या लक्षात येईल की दुनिया फार फास्ट बदलते आणि ही बदलली. याबद्दल मागच्या लोकांचे मनापासून धन्यवाद. उद्या ही दुनिया अजून याच्यापेक्षा जास्त बदलो या अपेक्षेसह रुकता हूं. धन्यवाद.